होता है करायचं आहे सुरू श्रीराम समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक, ज्यांनी रामनाम दिले ते परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज, आणि ज्यांनी प्रपंचात राहूनही परमार्थ साधण्याचा मार्ग शिकवला असे आमचे नामयोगी नामप्रेमी परमपूज्य श्री दत्ता काकांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित सन्माननीय मान्यवर प्रमुख वक्ते श्री दिवाकर भैया खानवलकर यांचे आणि सर्व ऑनलाईन उपस्थित प्रेक्षकांचे मी शब्द सुन्नाने स्वागत करतो। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। आजच्या जीवनरूपी भवसागरात तरुण जाण्यासाठी ज्यांनी मार्ग दाखविला असे परमपूज्य दत्ता काका, ज्यांनी आम्हाला आनंदाची गुरुकुल्ली दिली असे परमपूज्य दत्ता काका, श्री कृष्णाने जसे अर्जुनाच्या रथाचे दोर पकडून जीवनाचे कल्याण केले तसे आमच्याही जीवनरूपी रथाचे दोर ज्यांनी आपल्या हाती घेऊन आमच्या जीवनाला कल्याणाचा मार्गावर मार्गस्थ केले असे परमपूज्य दत्ता काका, ज्यांनी रामनाम घ्या आनंदी रहा, बी हॅपी अँड टेक नामा ही मूल विचारधारा दिली आणि जीवनाचा प्रवाह आनंदमय केला असे आपले सर्वांचे आदरणीय सद्गुरु नामप्रेमी श्री दत्ता काकांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज आपण उपस्थित आहोत। जयानी आम्हा देवनी नाम मंत्र, जयानी आम्हा देवनी नाम मंत्र, सत्कर्मी लाविला हा देह यंत्र। चैतन्य उपासना मंडळ बुलढाणा यांच्याकडून आयोजित आजच्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री गोविंद काका कुलकर्णी आणि सौ गायत्री काकू कुलकर्णी यांच्याकडून प्राप्त झाली आणि आजचा हा कार्यक्रम होऊ घातला। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकणार आहोत एक छानसे भजन। भजन सेवेसाठी मी आमंत्रित करतो कुमारी केतकी, आनंद साबदे आणि ग्रुपला। केतकी ही बीई पदवीधर असून सध्या ती TCS कंपनीत कार्यरत आहे। कुमारी केतकी ही सतत महाराजांच्या विविध कार्यक्रमात भजन सेवा देत असते, तिचा आम्हा बुलढाणेकरांना अभिमान आहे। कुमारी केतकी आणि ग्रुप। नमस्कार। स्वामी माझा राम रे पुष्पाचा विश्राम रे,
खूपच छान केली, अगदी म्हणजे कार्यक्रमाला प्रसन्नता निर्माण केली. काकांच्या पुण्यतिथी निमित्त मागील 2 वर्ष झाले आपण ऑनलाईनच कार्यक्रम घेत आहे. काकांच्या पुण्यतिथी निमित्त आपण मागच्या वर्षी केतकीचा आणि तिची मोठी बहीण कल्याणी या दोघींचा कार्यक्रम जवळपास 1 तासात ऐकला होता. त्यावेळेस असे सर्व श्रोते हे मंत्रमुग्ध झाले होते, सगळ्यांनी आनंद घेतला होता आणि आजही तिच्या भजनानी या कार्यक्रमाला वेगळंच असं एक रूप प्राप्त झालं. मान्यवर प्रमुख म्हणून वक्ते कोणाला बोलवायचं हे ठरवण्याची जबाबदारी ही सुद्धा आम्ही आमचे लाडके काका गोविंद काकांवरती आणि गायत्री काकूंवरच सोपवली होती आणि त्यांनी दिवाकर भैया खानवलकर जे पुणे इथे स्थित आहेत राहत आहेत त्यांचा एक विचार की त्यांना वक्ते म्हणून बोलवायला हरकत नाही आणि नंतर मग सुरू झाली कार्यक्रमाची तयारी. मान्यवर प्रमुख वक्ते श्री दिवाकर भैया खानवलकर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो औरंगाबादवरनं आमच्या लाडक्याताई सौ गौरीताई धर्माधिकारी यांना. आवाज नाही येते. येतोय आता आता येतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. नाम योगी श्री दत्ता भैया महाराज की जय. आज परम पूज्य दत्ता काकांचे 9वे पुण्यस्मरण या निमित्ताने आपण आज सगळे आभासी कार्यक्रमात एकत्र आलो आहोत. मार्च 2020 पासून आपण सगळेच एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. आपण कधी कल्पनाही केली नव्हती असा काळ अनुभवतो आहे. सगळं जगच थांबल्यासारखं आहे. असं असलं तरी आपल्या उत्सवांची विविध कार्यक्रमांची वेळोवेळी आपल्याला तीव्रतेने आठवण होते. सगळ्याच गोष्टींवर निर्बंध असल्यामुळे स्वतः केंद्रित जीवन झाले आहे. पण या आभासी कार्यक्रमामुळे उत्सवाचा थोडाफार का प्रमाणात होईना आनंद घेता येतो. असो, आजचे प्रमुख पाहुणे श्री दिवाकर राजाराम खानविलकर, माझे दिवाकर काका. दिवाकर काका इंदोर येथे वास्तव्यास होते. इंदोरच्या देवी अहिल्या युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर विभागात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्यास आले. दिवाकर काकांचे वडील श्री राजाराम खानविलकर तरुण वयातच परमपूज्य तात्यासाहेब केतकर महाराजांच्या सहवासात आले. नोकरी निमित्त महेश्वर येथे असताना 1964 मध्ये श्री महाराज त्यांच्याकडे येऊन गेले. वडील सतत नामस्मरण करायचे, त्यामुळे लहान वयातच दिवाकर काकांना उपासना आणि नामस्मरणाचे संस्कार मिळाले. जपाची आवड निर्माण झाली. पुढे 1984 मध्ये परमपूज्य दत्ता काकांच्या सहवासात आले आणि पूर्ण त्यांचेच झाले. दत्ता काकांचाच अनुग्रह घेतला आणि दत्ता काकांनी पण त्यांच्या संपूर्ण परिवारावर कृपाछत्र धरले. इंदोरला दत्ता काका बक्षीबागेत राहत. त्यावेळी दिवाकर काकांनी गुरुसेवेचा आदर्श ठेवला. रोज सकाळी फुलं हार घेऊन ते दत्ता काकांकडे येत, काकांना नमस्कार करून पूजेची तयारी, स्वच्छता, काकांच्या बुटांना पॉलिश करून घरी परत जात आणि हे सगळं न बोलता मौनात सुरू असे. अशी सेवा त्यांनी अखंड 10 वर्ष केली. ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असो, ठराविक वेळी दिवाकर काका बक्षीबागेत हजर असत. रविवारची दत्ता काकांकडची उपासना म्हणजे पर्वणी असे. परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनाची ध्वनिफीत ऐकायला मिळत असे. उपासनेनंतर काकांचा निवडक लोकांसमोर सत्संग होत असे. ही पर्वणी दिवाकर काका कधीच टाळत नसत. उपासनेला वेळे आधी येऊन सतरंजा टाकणे,
उपासनेची तयारी करणे, प्रसाद वाटणे, प्रवचन वाचणे, उपासना संपल्यावर सगळा आवरून घरी जात असत. गुरुवारी बक्षीबागेत संध्याकाळी भजन होत असे. सुंदर गोड गळा लाभलेले दिवाकर काका भजनाला सपरिवार हजर राहत असत आणि महाराज तथा त्यांच्या गुरूंशी एकरूप होऊन भजन म्हणत. या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे भजनाची सुरुवात परमपूज्य दत्ता काका करीत असत. दत्ता काकांनी इंदोरच्या वास्तव्यात केलेल्या बहुतेक नामोत्सवाला दिवाकर काका हजर असत आणि आनंदाने सेवा करत. आपल्या गुरूंच्या पादुका आपल्या घरी असाव्या असे प्रत्येक शिष्याला वाटत असते. तसेच दिवाकर काकांची पण आंतरिक इच्छा होती आपल्या गुरूंच्या पादुका आपल्याला मिळाव्या आणि दत्ता काकांनी पण त्यांच्या शिष्याची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या चर्म पादुका दत्ता काकांनी दिवाकर काकांना दिल्या. आजही त्या त्यांच्या देवघरात आहे. दत्ता काकांची इंदोरहून भोपाळला बदली झाल्यावर तेथील उपासना राम मंदिरात होऊ लागली. त्या उपासनेला पण दिवाकर काका आवर्जून जात आणि तेथेही योग्य ती सेवा करत. उपासनेचा आनंद दत्ता काकांनी त्यांना दिला, त्यांनी तो वाढवला आणि आजही ते घेत आहेत. एकंदरीत गुरुपदांकित, गुरुसेवेस तत्पर, उपासना प्रेमी, भजन प्रेमी, नाम साधक असे दिवाकर काका आज आपले अनुभव आपल्या सोबत वाटणार आहे. आपण सगळे त्याचा आनंद घेऊ. धन्यवाद ताई. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी दोन गाणी गावीत. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचा स्वीकारावे. शब्दरूपी स्वागत सत्कार प्रमुख वक्ते श्री दिवाकर भैया यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. ज्ञानाचे कधी थांबले तर ना वारे. ज्ञानाचे कधी थांबले तर ना वारे. ज्ञानाने आहे विश्व व्यापले सारे. या आज बांधूया शब्दांचे शब्दांशी बांध आणि घडवूया हा आपुलकीचा सुख संवाद. किंवा मी असेही म्हणेन, जिथे विकृती असते तिथे विवाद होतात. जिथे विकृती असते तिथे विवाद होतात आणि जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात. तेव्हा आपल्याशी अनुभव रूपी संवाद साधण्यासाठी येत आहेत आजचे प्रमुख वक्ते श्री दिवाकर भैया खानवलकर. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? सगळ्यांना आवाज येतोय ना? हो हो. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. नाम प्रेमी श्री दत्ता भैया महाराज की जय. इथूनच मी पुण्याहूनच माझ्या गुरूंच्या बुलढाण्याच्या स्थानाला म्हणजे त्या मठाला सप्रेम साष्टांग नमस्कार घालतो. त्याचबरोबर माझे प्रिय गोविंद भैया आणि गायत्री बहिणींना पण सप्रेम साष्टांग नमस्कार घालतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्या लोकांना पण मी सप्रेम नमस्कार सांगतो. महाराजांच्या भजनामध्ये फार प्रसिद्ध भजन आहे या ब्रह्म चैतन्य सारिकांनाही पाहिला. त्याच्यामध्ये पहिलंच कडवा आहे, मी बहुत वाची येले, मी बहुत ऐकी येले, मी बहुत धुंडी येले ऐसा नाही पाहिला. हे तिन्ही स्टेज बहुत ऐकी येले, बहुत धुंडी येले, बहुत ना पाहिले, बहुत ऐकी येले, बहुत देखी येले, ते तिन्ही दत्ताभ्यांना शतशः लागू होतात. मी आणखीन कोणा सत्पुरुषाला पाहिलं नाही पण मला या सत्पुरुषाला पाहून पूर्ण पूर्ण आनंद समाधान की याच्या वेगळा आणखीन कोणी सत्पुरुष असू शकेल असं मला वाटलंच नाही कधी, वाटतही नाही कधी. दुसरं, महाराज जेव्हा गुरुशोधार्थ घर सोडून बाहेर गेले तेव्हा त्यांच्या आईला विचारलं गेलं की तुमचा मुलगा कसा दिसतो, तर ते काय म्हणाल्या, तो बोलण्यात फार चतुर आहे, दिसण्यास सुंदर आहे आणि अखंड नाम घेतो. ह्या तिन्ही गोष्टी पण परत दत्ताभ्यांना 100% लागू होतात. बोलण्यात अत्यंत चतुर, पदोपदी विनोद, अखंड नाम घेणं आणि अफाट दौरा आणि लोकांना सुधारण्याचं अफाट कार्य ते शेवटच्या दिवसापर्यंत करतच राहील.
आता मी माझ्या मूळ सांगण्यावर येतो. माझे काका माझ्या वडिलांपेक्षा छोटे, त्यांच्यामुळे आमच्या आईवडिलांचं दत्ताविहांची परिचय झाला. दत्ताविहा शिवाय जेव्हा पहिल्यांदा इंदोरला नवीन नवीन आले तेव्हा त्यांच्याकडे एक लाल रंगाचा टेप रेकॉर्डर होता. जे जुने लोक आहेत त्यांना हा बहुतेक माहिती असेल, तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामध्ये दत्ताविहा बाबा बेलसेरांचे कॅसेट किंवा त्यात केतकरांचं कॅसेटचं प्रवचन लावून आम्हा लोकांना ऐकवायचे. आणि त्या कॅसेट त्या रेकॉर्डरला इतक्या बाइज्जत ते पाटावर वस्त्र घालून ठेवायचे की म्हणजे असं वाटायचं की किती सन्मानाने त्या टेप रेकॉर्डरला ते ठेवतात. तर ते पहिलं आम्हाला त्याचा एकदा फायदा आमच्या काकांकडे मिळाला. काकांच्या घरी ते आले आणि आम्हाला तिथे दत्ताबाईंचं पहिल्यांदा भेट दर्शन झालं. त्यानंतर आमचे आई वडील उपासनेला जॉईन झाले. आता 29 नोव्हेंबर 1984 माझं लग्न झालं आणि 2 डिसेंबरला रिसेप्शन होतं. लग्न इंदोरच्या बाहेर होतं पण 2 डिसेंबरला जे रिसेप्शन होतं त्याच्यात दत्ताविहा इंदोरला होता. तिथे रिसेप्शन दत्ताविहा त्या उपासने रिसेप्शनला आले, त्यांच्यावर आमचे फोटो पण घेतले गेले. त्याच्यानंतर 1 किंवा 2 शनिवार नंतर माझे वडील मला म्हणाले, माझे वडील दत्ताबाईंना डीपी म्हणायचे, डीपींकडे जा तू, तुम्ही डीपींकडे जा दर्शनाला, प्रसाद घेऊन जा, तिथे महाराजांच्या पादुका आहेत. आम्ही शनिवारी संध्याकाळी गेलो तेव्हा लगभग 7:15-7:30 टाइम झाला होता आणि संध्याकाळ होऊन चुकली होती. आम्ही पोहोचतोपर्यंत थोडासा अंधारी पडला. आम्ही गेलो तेव्हा दार लोटलेलं होतं. आम्ही दाराला नॉक केलं, आतून आवाज आला, कोण आहे? मी म्हटलं आम्ही आहोत. त्यांनी दार उघडलं आणि या म्हणाले. आम्ही मधल्या खोलीत गेलो. हे 9 बक्षीबागचं सगळं वर्णन आहे. मधल्या खोलीत महाराजांची व्यवस्था होती. तिथे गेलो, महाराजांना प्रसाद नैवेद्य दाखवला, नमस्कार केला, दत्ताबाईंना नमस्कार केला आणि थोडंसं बोलल्यानंतर असा भास झाला की दत्ताबाईंना थोडंसं काहीतरी शारीरिक त्रास आहे होते. मी विचारलं, तू आपल्याला काही होत आहे का? हो म्हणे, मला थोडा ताप आहे म्हणे. तर तेव्हा एक फार जुनी आयुर्वेदिक औषध यायचं, वेदना निग्रह रस, ही ते पुढील उपाय यायची. मग पुढे त्याला कंपनीने टॅबलेट फॉर्म केला. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला औषध आणून देतो, आपण ते घ्यावं, आपल्याला बरं वाटेल. आणि मग मी लगेच मिसेस तिथंच थांबल्या आणि मी पुढच्या गल्लीमध्ये गेलो, तिथं ते औषध घेऊन आलो आणि त्यांना ते दिलं आणि त्यांना सांगितलं की असं असं पुढे घेऊन घ्यावी. आम्हाला काय माहिती होतं, ज्यांना आम्ही सांगतोय ते साक्षात महाराजांचं प्रतिगोंदवलेकर महाराज होत आहेत. पण तेव्हा काही कल्पना नव्हती ना, की आमचं आता काही नाम धन काही होत नव्हतं असं स्पेअर. आम्ही तिथं थोड्या वेळाने निघालो. निघता निघता ते म्हणाले की उद्या रविवार आहे आणि रविवारी सकाळी 9 वाजता उपासना होती, जमलं तर ये. बस त्यांचं हे सांगणं आणि मी 9:30 मी 8:30 उपासनेला पोहोचून गेलो. आणि त्या दिवशी त्या वेळेला कोणीही आलेलं नव्हतं. हे सगळं ठीक आहे पण पोहोचल्याबरोबर त्यांची इतकी बढिया डिलिव्हरी त्यांनी दिली. ते म्हणाले की तू जी काल ती पुरी आणून दिली त्याचमुळे मी आज उपासनेला उभोय. बस त्यांनी आम्हाला जिंकून घेतलं. त्यानंतर आम्ही जे कायमची उपासनेला चिकटलो तर महाराजांची इच्छा आणि त्यांच्या आमच्यावर कृपेचा वर्षाव आणि अगदी बोट धरून त्यांनी आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या हजारो लोकांना त्यांनी असं पुढे आणलं. हे आमचं त्या दिवशीचं झालं. त्यानंतर धीरे धीरे आम्ही संध्याकाळी पण जायला लागलो. परत आमच्या मिसेसचा ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे ती इंदोरच्या बाहेर असायची तर मला फारसं संध्याकाळी जायला मिळायचं नाही. पण मी हे कोणाला सांगितलं नाही, त्यांना पण सांगितलं, घरी पण नाही सांगितलं, पण मनात ते थोडंसं वाटायचं. तर त्या दरम्यान काय झालं की मी सकाळी पण जाणं सुरू केलं. तर सकाळी जाताना काहीतरी बरोबर घेऊन जावा ती पहिल्यापासून एक मनाला सवय असायची. तर हार घरी फुलं आणायचे, त्याचा हार बनवायचा आणि घेऊन जायचा. पहिल्या दिवशी आवाज बरोबर येतोय ना, पहिल्या दिवशी तो हार बनवला. तो हार बनवताना घरी डोक्यामध्ये इतक्या तेजीने एक प्रश्न आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आलं की हा हार दत्ताबाईंच्या बक्षीबागेत पादुकांनाच व्हायला गेला पाहिजे. का की त्यावेळेला तस्बिरीला पण एक हार असायचा. तर माझ्या मनात अशी इच्छा होती की असं नव्हतं की तो तस्बिरीच्या हाराजागी आपला हार होऊन असं कोणाला काही वाटे. आणि त्याच्या मागे उदाहरण डोक्यात आलं की ज्या प्रकारे दुर्योधन आणि अर्जुनाचं होतं की दुर्योधन घेत बसला होता कृष्णाच्या माथ्याला आणि अर्जुन बसले होते पायाला. का की त्यांना सैन्य नको होतं, त्यांना कृष्ण हवं होते. तसं मला दत्ताबाईंना हवे होते, महाराजांचे पादुका हव्या होत्या. मला बाकी काहीही नको होतं. म्हणून माझ्या मनात ते आलं की या हा हार त्या पादुकांनाच अर्पण राहू. आणि हे त्यांना आणि घरच्यांना कोणालाही सांगितलं नाही. पण 1993 पर्यंत जेव्हा दत्ताबाईंचं रिजनल मॅनेजर म्हणून भोपाळला प्रमोशन झालं तेव्हापर्यंत तो हार नेहमी पादुकांना शोभा वाढवत राहिला. कधी गळ्यातला हार एखाद वेळा नसला तरी असं नाही की हा हार गळ्यात वाढला, तो पादुकांनाच राहिला. म्हणजे त्यांना
महाराजांना जे वेलचराने सांगितलं की तुम्हाला तुमच्या मनात कळत असेल त्याहून जास्त मला कळतं, या तसं दत्ताबाईंचं होतं. दत्ताबाईंना तेव्हापासूनच त्याच्या पहिल्यापासूनच कळत असेल, त्यांना बरोबर कळून गेलं की याच्या मनामध्ये काय गणित चाललंय. आणि कधी कधी तसं व्हायचं की ते हार ठेवला की थोड्या वेळाने पूजा करताना तो हार उचलून मुद्दाम फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. त्याच्यामध्ये काय असायचं की गुडहल म्हणजे जास्वंतीचे फुलं असायचे, जास्वंतीचे फुलं संध्याकाळ नंतर कोंबून जातात, तर एकदम आपल्या मनात असं निघू शकतं दत्ताबाई त्याला आत्ताच वाहून द्या, पण मी काही बोललो नाही. आणि त्या दिवशी मी संध्याकाळी परत गेलो होतो बक्षीबागेत, तर त्यांनी माझ्या समोर हार घातला आणि मला म्हणाले की मी मुद्दामच हार उचलून ठेवून दिला की पाहतो मी तू काय बोलतो. मी मनात विचार केलं की एकदा तुमचा स्वाधीन केल्यानंतर मला बोलण्याचा काही अधिकार नाही, बोलण्याचं काही कारण नाही. तुम्ही महाराजांच्या पादुकांना केव्हा घालावाय तुमच्यावर सगळं डिपेंड करते. असं ते धीरे धीरे म्हणजे आम्हाला ट्रेन करत गेले, आम्हाला थोडस शिकवतही गेले आणि आम्हाला जिंकतही गेले. त्यानंतर आता संध्याकाळी जायला ते काही जमायचं नाही, तर एक दिवशी तुम्हाला जेव्हा सकाळी मी हार ठेवून निघत होतो, तुम्हाला एकदम म्हणाले त्यांचं प्रत्येक वाक्य इतकं जबरदस्त आधार आणि गंभीर असायचं. मला काय म्हणाले, दिवाकर तुम्ही संध्याकाळी येण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांचा शब्द न शब्द फार महत्वाचा आहे. तुम्ही संध्याकाळी येण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही सकाळी येत जा. तुम्ही, मी आणि महाराज. आता पहा, हे कितीतरी वर्षानंतर डोक्यात पडलं की तुम्ही म्हणजे मी तर जिवंत उभय, ते पण जिवंत उभय, पण महाराज सुद्धा त्या तस्बिरीत नुसतं तस्बीर नाहीये. महाराज प्रत्यक्ष बसलेले, त्यांची भावना होती की तुम्ही, मी आणि महाराज. आणि तो क्रम त्यांच्या इंदोर सोडस्तोपर्यंत त्यांच्या कृपेनेच टिकला. तर ते म्हणजे मनुष्याला नामस्मरणाला लावून त्याच्या प्रपंच परमार्थात धीरे धीरे मदत करून त्याला जिंकून कायमच ते त्याला सन्मार्गाला लावायचा पूर्ण पूर्ण प्रयत्न चालू असायचा. आता त्यानंतर आता थोडी सवय होती की जसं तुमच्याकडे अमोलकडेच मी 4-5 दिवस लगातार घरी आलो, तर मग 5व्या 6व्या दिवशी असे प्रयत्न करेन की अमोलला काहीतरी मी शारीरिक कामाने मदत करावी, कुठे चहात करावा, कुठे एखादी कपशी बाहेर असेल ते घेऊन जावी. तर मी त्यांचं बाहेर की रोज यांना बूट पॉलिश लागतात, म्हणजे बूट असतं आपला, आपण पण आपल्या बूटला पॉलिश करतोच करतो. तर मी एक मी तसा मानाचा पक्का होतो, इस्पार या उस्पार हार बनवायचा नाही म्हणतील किंवा हो म्हणतील, तर मी म्हंटल बूटला पॉलिश करायचं. त्यांना नाही आवडलं तर नाही ठेवून देऊ, बंद करून देऊ. त्यांना त्यांनी काही म्हटलं नाही तर आपण चालू ठेवायचं. पहिल्या दिवशी बूट पॉलिश केला, मी त्या परीक्षेत पास झालो. त्यांनी मला काही टोकलं नाही. धीरे धीरे ती सेवा चालू झाली. सोमवार ते शुक्रवारपर्यंत बूट घालून जायचे आणि शनिवारी ते चप्पल घालून जायचे. कधी कधी ते परीक्षा पण घ्यायचे. कधी कधी मी बूट पॉलिश करून जायचो ते चप्पल घालून चालले जायचे. म्हणजे इन बिटवीन मंडे टू फ्रायडे सुद्धा चप्पल घालून चालले जायचे. म्हणजे बूट पॉलिश केलेले चप्पल बिना पॉलिश घालून चालले गेले. कधी कधी असं व्हायचं की त्यांना लवकर जायचं असायचं, म्हणजे निर्धारित टाइमपेक्षा पुष्कळ लवकर. आणि मी सपोज मला बूट पॉलिश करायला वेळ, तर ते पॅन्ट शर्ट घालून दोन्ही हात मागे बांधून फिरक्या मारायचे. म्हणजे आपल्याला इशारा होऊन गेला की बूट पॉलिश केलेले हवे. आपण केलं की लगेच त्यांनी ते मोजे, तर म्हणजे 1 मिनिटात तर मोजे घालून ते बाहेर. एकंदरीत धीरे धीरे काम सुरू झालं. आता काय झालं की 1-2 महिन्यानंतर ते त्यांचे बूट जे ते खराब झाले. सकाळी 6 ते 8 दत्ताबाईंचा वर्षानुवर्षाचा ठरलेला जपाचा टाइम. 6 वाजता ते बरोबर सोळं नेसून महाराजांसमोर पाटावर बसून जप करायचे. 6 ते 8 आणि 8 वाजता पूजा सुरू व्हायची. पण त्या दरम्यान मी त्यांचं मन दुखवायचो. त्या दरम्यान काही इमर्जन्सी असायची, मी बोलून घ्यायचो, ते जबाबी देऊन द्यायचे. कितीतरीदा असे वेळ आली की त्या घरामध्ये नुसता मी आणि तेच असायचो. तर मी त्यांना एक दिवशी विचारलं की दत्ताभैया, हे तुमचे बूट जे आहे खराब झाले. हो हो म्हणे, खराब झाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मला काही त्यांना विचारायचं आहे ना, तर ते अर्धाही सेंटेन्स पुरा नाही होत, त्याच्या पहिलेच ना माझा सेंटेन्स त्याचा जबाब देऊन द्यायचा पुढे काय करायचं आहे. तर मी म्हटलं दत्ताबाई ते बूट, हो हो बूट म्हणे खराब झाले. म्हणतो आपल्याला, हो हो दुसरे बनवायचे. आता मी त्या मार्गाला लागलो दुसरे बनवायचे, तर तो एक दुकानदार होता आमच्या भागाला, त्याच्याकडे गेलो आणि त्याला चपलेचा साईज दिला. त्याने सगळं ऐकून म्हणतो का की त्यांची चप्पल तर मीच बनवली. म्हणतो म्हटलं तू इतक्या वेळ बोलला का नाही, म्हणे मी तुझं सगळं सांगणं ऐकत होतो, पण म्हणे एक काम कर, बुटाचा साईज वेगळा असतो आणि चपलेचा साईज वेगळा असतो, तर ह्यांना तू त्या कागदावर उभा कर. म्हटलं हा, आणि आणखी धर्मसंकट मध्ये राखून दिला, तर ह्यांना कागदावर उभं करणं म्हणजे आपल्याला इतक्या मोठ्या सत्य पर्सनॅलिटीला म्हणणं मुश्किल आहे. तरी पण मी हिंमत नाही हारले, मी गेलो. म्हटलं ते असं आहे, इतका इझिली ते कागदावर तयार होऊन गेले. कागदावर तयार झाले, उभे राहिले, त्यांच्या दोन्ही पायांचा नाप घेतला आणि त्याला दिला. त्याला दिल्यानंतर त्यांनी ते बूट बनवून दिले. आणि महाराजांच्या चरित्रात एक आहे की महाराजांना काळा रंग नाही आवडत,
तर आम्ही त्यांचं डोकं चालवलं. दत्ताबाईंचे पहिलेचे बूट काळ्या रंगाचे होते, आम्ही ब्राऊन कलरचे जोडे बनवले. पण ते त्यांनी त्यांनी काही त्या गोष्टीचा विरोध नाही केला आणि त्यांनी ते ब्राऊन जोडे घालणं सुरू केलं. थोड्या दिवसानंतर, चार पाच दिवसानंतर काय आहे की सांभाराचं लक्ष जोड्यावरच असतं ना, म्हणून माझं लक्ष तर जुन्या जोड्यांवर होतं. मी म्हटलं ते जुने जोडे परत बाबर माझं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही. माझं दत्ताबाईचे जुने जोडे हो तू घेऊन जाऊ नये, मी ते जोडे घरी घेऊन आलो. तेव्हा काही कल्पना नव्हती की पुढे काय स्वरूप होणार आहे. पर माझी एक सवय आहे की आमच्या घरात जुने प्लास्टिकचे भांडे या जुने कपडे या जुने चपला जोडे हे आम्ही ते जे येतात घटाळ्याला कारण देतो त्याच्याकडे कधी घेत नाही. पर हे मात्र मी ते पुण्यामध्ये बांधून भरती ठेवून दिले. आता ठेवल्यानंतर काय झालं की या दरम्यान मी त्यांना एकदा असं म्हटलं की दत्ताबाई मला एक महाराजांचा फोटो हवा आहे. त्यांनी मला एक फोटो दिला, मी त्याला फ्रेम केला. त्याची कहाणी अशी की तो फोटो छोटा आणि फ्रेम मोठी. मला मोठा फोटो महाराजांचा फार आवडायचा. मी तिथे जाऊ त्या दिवशी तेव्हा राम मंदिरात महाराजांच्या राम मंदिर उत्सव चालला होता. तर मंदिरात उत्सवाला दत्ताबाई गेलेले होते. संध्याकाळी घरी आले तर तो फोटो तिथे आम्ही तेवढ्यात मी बक्षी बघायला आणून ठेवला. त्यांनी त्यानंतर आल्यानंतर त्यांच्यावर आणखीनही काही लोक आलेले, त्यांना सगळ्यांना घेऊन आरती केली, म्हणजे त्या तसबिरीला समोर ठेवून आरती केली. त्यानंतर सगळे लोक निघून गेले, मी तसंही पहिल्यापासून शेवटीच निघायचो. मला म्हणाले की तुम्ही महाराजांना दिवाकर केव्हा घेऊन जाणार, म्हणजे आपण जेव्हा सांगाल तेव्हा उद्या सकाळी या. आणि कशा घेऊन जाल महाराजांना, आपण काय सांगा त्याच्या पहिले ते सांगून देतात. किराण्याची थैली घेऊन यायची, तुम्ही जे किराण्याचं सामान आणता त्याची थैली घेऊन यायची आणि काहीही मनात आणायचं नाही. एक नुसतं लक्षात ठेवायचं की त्या थैलीला पाय लागू द्यायचा. सकाळी बरोबर मी किराण्याची एक थैली माझी जी होती त्या साईजच्या हिशोबाने घेऊन गेलो. तेव्हा आमच्या इंदोरला एक अविनाश सरवटे, त्यांचे मोठे भाऊ प्रमोद सरवटे होते, ते तनुज त्यांच्या मिसेस माझ्या वहिनी पद्माच्या वहिनी सरवटे होते. त्यांना ते काय म्हणाले की पहा दिवाकर रात्री किती जागून जप केला, त्याचे डोळे लाल. मी असं काही जप केलेलं नव्हता, पण ते जपाला लावायच्या मार्गाला ते प्रोसेसमध्ये मला टाकून दिलं त्यांनी. आणि त्यांना काय म्हणाले की दिवाकर महाराजांना घेऊन जायला आले, त्यांच्या हातावर साखर द्या. आता ज्या डायरेक्शनला त्यांचा महाराजांचा देवारा होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनला माझा मला देणारा फोटो ठेवलेला होता. त्यांनी अपोजिट डायरेक्शनला महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि मला सांगितलं महाराजांना या वस्त्राबरोबर, ज्या पाटावर वस्त्र होत्या वस्त्राबरोबरच घरी घेऊन जा, मी घरी घेणार. आता या दरम्यान काय झालं की महाराजांची बक्षीबागेमध्ये गोष्ट उलट राहिली. महाराजांची बक्षीबागेमध्ये पादुकांची व्यवस्था, दिनमवान करण्याची महाराजांच्या पादुका मिळाल्या. त्याची अशी व्यवस्था होती की खाली एक टेबल होतं, त्याला दोन ड्रॉवर होते, त्याच्यावरती एक चौरंग होता. त्या चौरंगावर पहिले चौरंग रथाच्या मग एकाने ती सोफ्याला टेकायची गोल गादी, अशी गादी दिली. त्या गादीवर महाराजांच्या पादुका. एक दिवशी रात्री 10:30 मी, दत्ताभैया, प्रमोद सरवटे आणि कोगजे, तिथे कोगजे एक सेवा करणारे व्यक्ती अजूनही आहेत, ते आम्ही चारी होतो. ते त्यांना असं ठरलं दत्ताबाईंचं की सगळी उपाधी महाराजांच्या पादुकांची सरकवायची आणि नुसत्या संगमरवरी अरेंजमेंट करून महाराजांच्या पादुका संगमरवरी स्टोनवर राहतील. आणि ती गादी रिमूव्ह केली गेली. आणि ती गादी रिमूव्ह करून मला म्हणतात दिवाकर तुम्हाला महाराजांची गादी हवी का. मी थोडा गडबडून गेलो की हा शब्द काय, महाराजांची गादी हवी का. म्हटलं डोकं चालवू नका. मी म्हटलं हो हवी. मला त्यांनी लगेच ती गादी दिली. मी फार आनंदाने ती गादी घरी घेऊन गेलो. घरी घेऊन जाऊन दुसऱ्या दिवशी मी गादीवर तो जो तसबीर मोठी फोटो होते त्याला ठेवलं. त्या ठेवल्यानंतर असं स्पष्ट वाटलं की महाराज या तसबीरीच्या दोन्ही या गादीच्या दोन्ही कडनं बाहेर निघतात आणि महाराज पडतील. दत्ताभियांचा तुम्हाला माझा याच्यात काही नाही, दत्ताभियांची तुम्हाला थोरवी आणि डेप्थ सांगतोय. मी त्यांना येऊन सगळं सांगायचो. काही जे होईल ते सगळं सांगायचो. त्यांना येऊन संध्याकाळी सांगितलं दत्ताभैया असं असतं, तुम्ही तसबीर ठेवून काढली. नाही म्हणे, त्या गादीचा पुढे उपयोग होणार आहे. ठीक आहे, पुढे उपयोग होणार. तर काय झालं की धीरे धीरे थोडेसे दिवस गेले, आमचा सकाळी येणं जाणं चालू राहिलं. एक दिवशी या दरम्यान नितीन धारवाडकर दत्ताभयांचं बोलणं टेप करायला लागला. तर पुष्कळ सारा कॅसेट तयार झाला. सुखसंवादची उत्पत्ती त्याच्यामुळे पण पुष्कळच्या प्रमाणात आहे. एक दिवशी मला ते सुभाष देशमुख म्हणाले की दिवाकर तू दत्ताभयांच्या कॅसेट का नाही ऐकत. म्हटलं सुभाषदा तुम्हाला अदूरवास्त नाही वाटणार ना, जे माझ्यासमोर माझ्याबरोबर घडलेलं आहे ते अगदी सगळं चित्रासमोर चित्रासमेत ताजं आहे, तर मला हे कॅसेटची काही जरूरत वाटत नाही. हे बोलणं झाल्यानंतर थोड्याच दिवसात गुरुपौर्णिमा आली. गुरुपौर्णिमा आल्यानंतर मी गुरुपौर्णिमेच्या एक दिवस पहिले त्या सुभाष देशमुखांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की मला दत्ताभयांची एक कॅसेट द्या. त्यांनी एक कॅज्युअल कॅसेट काढली, ती घरी जाऊन मी लावली.
त्या कॅसेट लावायच्या पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये असं पुष्कळ वर्षापासून चाललं होतं की माझ्याकडे माझ्या गुरूंच्या किंवा म्हणजे गुरूंच्या माझ्याकडे पादुका असाव्या. पादुकांचं रूप कसं असेल, स्वरूप असं हे काहीही माहिती नव्हतं, पण पादुका असाव्या हे माझ्याच डोक्यात होतं. न घरच्यानं सांगितलं, न दत्ताव्यानं सांगितलं. अजून दत्ताव्यांचा मी विधिवत शिष्य झालेलो नव्हतो, पण ते माझे गुरु झालेले होते, मला पक्क होतं. तर ती कॅसेट मी घरी आणून लावली. त्या कॅसेटमध्ये दत्ताभैया एका वहिनींना इंदोरचं समजावून राहिले, वहिनी या ज्या महाराजांच्या पादुका आपल्याकडे आहे दिनुमामांनी दिलेल्या, या गोंदवलेकर महाराजांनी 1845 जन्मापासून ते 1913 देह ठेवण्यापासून केव्हा तरी वापरले आहे. हो न म्हणे हो. पण 1845 ते 1913 या दरम्यानच्या पादुका ज्यामुळे आपण आनंदात समाधानात आहोत का, ते त्या वहिनी म्हणाले हो दत्ताभैया आम्ही आपल्याला आनंदाची समाधानाची खूप भरभर आठी, पण म्हणे या पादुकानं जर आपण रोज अभिषेक केला पाण्याचा तर रास होऊन जाईल, खराब होऊन जाईल. हो म्हणे. म्हणून आपण याला काय करतो, नुसतंच थोडंसं जरा पाणी टच करतो, बाकी आपण काय अभिषेक करत नाही. पण म्हणे 1845 ते 1913 या दरम्यानच्या पादुकांमुळे आपण अजून सुद्धा समाधानात आनंदात आहोत, पण माझे FLEX फ्लॅक्सचे 200 रुपयाचे बूट कोणी घेऊन जात नाही, मी ती कॅसेट बंद केली, माझं काम झालं. तांडावरनं ते जोडे जे होते बूट ते काढले, त्यांना दत्ताभैयांच्या इथं आणल्यानंतर पहिल्यांदा परत पॉलिश केलं, थोडी चमक यायला त्याला अत्तर लावलं. त्या दिवशी गुरुपौर्णिमेची कॅसेट ऐकताना घरी मी एकटाच होतो, माझे घरचे लोक मंदिरात गेले होते. दत्ताभैयांचं सगळं काम अफाट असतं, सगळं कॅल्क्युलेशनवालं असतं, केव्हा कशी लक्ष्मण रेखा बांधायची हे त्यांच्याकरता उलट्या हाताचा खेळ. मी त्या पादुकांवर डोकं टेकलं, मला खरोखर असं वाटलं की मी आज खरोखर लक्षाधीश झालो. माझ्या मनात जे होतं ते माझ्या दत्ताभैयांनी मला पूर्ण केलं आणि मी त्या पादुकांना लॉकरमध्ये ठेवलं. असं करून मला पादुकांची प्राप्ती झाली. आता पुढे माझ्या मिसेसला महाराजांच्या तजवीरीला पोशाख असायचा, तर फार पहिल्या आमच्या मिसेसने एक पोशाख शिवला होता, असा टेबलाला मोठा निळ्या कलरचा होता आणि त्याच्या पुढे श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम समर्थ सगळं असं लिहिलेलं होतं. त्यांनी मला सांगितलं की हळद कुंकूवाला कपडा आणायचा, हळद कुंकूवाला ह्या कॉम्बिनेशनचा कपडा आणायचा, त्याच्यावर असं श्रीराम जयराम दोन्हीकडे लिहायचं, वरती श्रीराम समर्थ लिहायचं, हा वहिनींकडनं पोशाख शिवून आणा तुम्ही, आणि पैसे पण दिले. तो कलर कॉम्बिनेशन आम्ही धुंडला, मिळाला, तो घातला, अप्रतिम ड्रेस झाला. म्हणजे त्याच्या जोडीचा कोणी आणखीन दुसरा पोशाख त्यानंतर त्यांच्या पहिले झालेला नव्हता, इतका सुंदर पोशाख झाला. ठीक आहे, पण त्यानंतर आम्ही तो परत बाजारात हळद कुंकूवाला पोशाख धुंडला, आम्हाला काही तो वस्त्र मिळाला नाही. त्यानंतर आमच्या मिसेसला ते म्हणाले की वहिनी तुम्ही या लगातार गोष्टी सांगतो बरं मी की तुम्ही दासबोध वाचलाय का, या म्हणाल्या नाही वाचला. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का, तर या थोड्या म्हणाल्या की मी केमिस्ट्री शिवाय काहीच वाचलं नाही. त्यावेळी हसले म्हणाले बरं मग मी सांगेन तर तुम्ही कराल का, हो करीन. महाराजांच्या पोथीचा एक समास रोज वाचायचा, ते काम बरोबर त्यांचं वर्षानुवर्षपासून चालू आहे. कधी कदार एखाद्या प्रपंचाच्या भानगडीमुळे चुकलं तर चुकलं, बाकी तो पोथीचा एक समास रोज वाचतो, ते काम चालू आहे. म्हणजे त्यांनी कशा कशा द्वाराने आम्हाला महाराजांकडे रामा नामाकडे आणि या परमार्थाच्या मार्गाकडे प्रपंचात राहून जोडलं ह्याची कमाल आहे बाबा. त्यांच्यासारखा म्हणून ते म्हणतो की ना देखिला ना पाहिला ना ऐकिला. त्यानंतर त्यांचं दत्ताभैयांचं ट्रान्सफरेबल म्हणजे सॉरी टुरिंग जॉब असायचा, तर आमची मिसेस तेव्हा आमच्या मिसेसचं प्रमोशन झालं होतं. UDT म्हणजे अपर डिव्हिजनल टीचर टू लेक्चरर म्हणजे इक्वलंट टू प्रिन्सिपल. एक दिवशी दत्ताभैयांनी मला सकाळी विचारलं की वहिनीनं तुम्ही विचारून या की हे जे घनश्याम अण्णासाहेब गाडगीळ आहे ना गोंदवलेला, त्यांचे भाचे घनश्याम गाडगीळ ते त्या हरद्याच्या रोडवर एक नेमावर गाव आहे तिथे नर्मदा किनारे तिथे राहायचे, तर त्याच बरोबर कन्नौज कर्नावत डबल चौकी हे सगळे इलाके आहेत. त्यांनी विचारलं की वहिनींना मला सांगितलं की वहिनींना जाऊन घरी विचारून या की कन्नौजची पहिली बस किती वाजता मिळते इंदोर. हे जसं मी तिला सांगितलं ती काय म्हणती, माझं काय ट्रान्सफर कन्नौजला होणार आहे का. आणि 10-12 दिवसात कन्नौज ट्रान्सफरचा ऑर्डर येऊन गेला. ती म्हणाली की मला त्या दिवशी स्ट्राईक होऊन गेलं होतं ज्या दिवशी दत्ताभैयांनी कन्नौजची बस विचारली होती. कन्नौजची बस विचारायचं दत्ताभैयांना काही कारणच नाही, पण त्यांनी ती अशी काहीतरी पूर्व सूचना देत चालतात ते की तुम्हाला समजदार को इशारा काबी. तिने लगेच सांगितलं की कन्नौज विचारलं म्हणजे माझं बहुतेक कन्नौजला ट्रान्सफर होईल. हालांकि ते ट्रान्सफर होऊन परत इंदोरला आला, पण ते जे त्यांनी सांगितलं ते ब्रह्मवाक्य होऊन गेलं. त्यानंतर आता दत्ताभैया रामनवमीला
गुरुपौर्णिमेला आणि महाराजांच्या पुण्यतिथ्योत्सवाला दोन वेळेला मालाडला यायचे, रामनवमी आणि गुरुपौर्णिमा, आणि महाराजांच्या उत्सवाला पुण्यतिथ्योत्सवाला गोंधळला जाते. या दरम्यानचे जेव्हा इंदोर सोडायचे तेव्हा इथे एक पिंपळे राहायचे पहिले, मग कोकजे म्हणाले हे लोक पूजा करायचे, पिंपळे करायचे. तर मी, मला पूजेची आवड आहे पहिलेपासून. तर मी त्यांना दत्ताबाईंना विचारले, दत्ताबाई आपण इंदोरला इंदोरून बाहेर जाता तेव्हा मी पण कधी पूजा करू का? परत ते माझं वाक्य पूर्ण व्हायचे पहिले, हो तुम्ही पिंपळ्यांची गोष्टी करून घ्या. मी पिंपळ्यांची गोष्ट केली, त्यांनी म्हणाले की तुम्ही अर्ध्या दिवस पूजा करा, मी अर्ध्या दिवस पूजा करेन. मला आमच्या कामाचं सांगायचं नाही, मला मला दत्ता अभियानवर हायलाईट करतो मी तुम्हाला. दत्ताभिया काय चीज आहे. आता काय झालं की तो देवारा ते असं चौरंग त्याच्यावर एक ही असते ना मुलांची अभ्यासाची स्केल, ती अशी मोठी स्केल होती. त्या स्केलवर महाराजांची मोठी तजवीज जी आत्ता मठामध्ये बुलढाण्याला आहे. मी पहिल्या दिवशी पूजा करायला गेलो ती स्केल वरनं महाराज खचकले, खर दिवशी महाराज खाली होते. मी एकदम घाबरलो, म्हणजे असंच म्हणू शकतो की महाराज पडले. आता त्यावेळेला तर महाराजांची तजवीज आणि मीच होतो, तर माझ्या मनात इतक्या तेजीनी घटनाक्रम झाले की जर आपण नाही बोललो तर कोणाला कळणार. पण दुसरा प्रश्न आला की जर त्यांच्या शक्तीने त्यांना कळलं तर दिवाकर भैया हे सगळं बक्षीबाग बंद होऊन जाईल तुमच्याकडनं, नेहमी करता रास्ता बंद. म्हणता नाही असं करायचंच नाही, आपल्याला जे आहे सांगायचं. दत्ता भैया 10-12 दिवसांनी 15 दिवसांनी आले, त्यांनी पुढच्या खोलीमध्ये पाय ठेवला आणि मी सांगितलं की असं असं. तर काय झालं, माझ्या हातूनही महाराज पडले होते, महाराज आपल्या घराच्याच आहेत. म्हणजे बापरे, ह्यांनी किती मोठं माझं वदन हलकं करून दिलं आणि मला कायमचं महाराजांकडे जोडून दिलं की महाराज तर आपल्या घरचेच आहे, माझ्या हातूनही पडले होते. जेव्हा की एक छोटा देवारा आहे त्यांच्याकडे, बक्षीबागेत असताना छोटा देवारा होता, त्याच्यामध्ये एक छोटा असा फोटो होता. मी पाहिलं कधी पण तो फोटो पूजा करताना देवाऱ्याला टच सुद्धा नाही होता, इतक्या हळुवार त्या तजवीरेला काढायचे. म्हणजे त्यांचं काम फार व्यवस्थित आणि महाराज म्हणजे ते तजवीर समजायचे आणि महाराज प्रत्यक्षच बाहेर येऊन राहिले या भावनेने पूजा करायचे. तर मला त्यांनी पूजेला म्हणजे पूजेचा जो माझा भीती होती की आपल्याला पूजा बंद करून देतील, आपल्याला बक्षीबागेत देणं बंद करून, त्यांनी मला तेव्हा म्हणजे आता किती तरी जात माझ्या हातून झालं की त्यांनी मला सगळ्या दुरून माफ करत गेले. आता माझी मी युनिव्हर्सिटीला नोकरीला होतो, हे तर नोकरीला नंतर आलो, पण जेव्हा दत्ताभियांची आमची भेट झाली 84 झाली तेव्हा मी प्रायव्हेट कंपनीला होतो. ते देवासला आहे, इंदोर जवळ एक देवास शहर आहे. माझ्या मिसेस तर माझ्या तिथे जाते, तिथलं मग मी ती नोकरी सोडून इंदोरला एका कंपनीला जॉईन झालो. आणि तिथलं मी बडवाय म्हणजे जिथे महाराजांनी आनंद सागरान साधना करायला सांगितली तिथे मी एक नवीन कंपनी धुंडली आणि दत्ताभियांना सांगितली. दत्ताभी असं असं विश्व ऑइल कंपनी आहे तिथे मी जातोय. का बरं म्हणा तू तिथे इंदोर सोडून तिथे का जातोय? म्हणजे इथे या कंपनीमध्ये प्रॉव्हिडंट फंडचा ऍडव्हान्टेज नाही आहे, तिथे प्रॉव्हिडंट फंडचा ऍडव्हान्टेज आहे म्हणून तिथे जातोय. तर नुसतं प्रॉव्हिडंट फंडच्या ऍडव्हान्स फायदा करतो तू इतका दूर चाललाय, महाराज तुझं काम इथेच करतील, नको तो नाही. त्यावेळेला काय असायचं की फिरती उपासना म्हणत असायची. तर एक फिरती उपासना आमच्या घरी आली. आमच्या घरी दत्ताभी आले तेव्हा आमच्या वडिलांना सांगितलं, मला सांगितलं, वडिलांना सांगितलं की दिवाकरला सांगा की युनिव्हर्सिटीच्या व्हॅकन्सीज निघणार, त्याच्यामध्ये हायर आणि लोअर पोस्टच्या भानगडीत न पडता अप्लाय करून देशील. आता मी ज्या पोस्टच्या कामात होतो त्यापेक्षा एक लोअर होते ना हायर, आणि प्रत्येक पोस्ट करता तुम्हाला 60 रुपयाचं पोस्टल ऑर्डर म्हणजे पेमेंट करायचं असतं. मी काय केलं, ती इतकी मोठी चूक झाली की तो नंतर क्लर्क सुद्धा म्हणे की आपली सगळं बोलणार आहोत. मी एकच पोस्टल ऑर्डर भरलं आणि दोन पोस्ट करता अप्लाय केलं. मला दोन्ही पोस्टवर माझा इंटरव्ह्यू झाला आणि सिलेक्ट झालो. पण सिलेक्ट झाल्यानंतर मला 2-2.5 महिने काही कळलं नाही. तर मी दत्ताभिया एक दिवशी बक्षी वगैरे म्हणतात की दत्ताभिया ते युनिव्हर्सिटीचं काही होत नाही बहुतेक मला असं वाटतं. नाही नाही म्हणे, महाराजांना तुमचं करायचं थोडासा वेळ लागेल. माझ्या मनात हे होतं की उपासना म्हणजे सुटली पाहिजे आणि माझे आई वडील पण मला पूर्ण केले पाहिजे. बरोबर एक दिवशी मी घरी पूजा करत होतो आणि पोस्ट ऑफिसवाला पोस्टमॅन आला आणि ब्राऊन लिफाफा, तेव्हा ब्राऊन लिफाफा म्हणजे हा गव्हर्नमेंटचा लिफाफा अशी त्याची ओळख होती, त्याने ब्राऊन लिफाफा दिला. माझ्या युनिव्हर्सिटीचं काम झालं आणि मी 1 जानेवारी 1987 दत्ताभयांच्या आशीर्वादाने युनिव्हर्सिटीला जाणतो. तर म्हणजे असे प्रपंचात मोठे मोठे काम त्यांनी अगदी सहज करून दिले. आता युनिव्हर्सिटीची नोकरी सुरू झाली, त्यानंतर आता ते या आता ती जी त्यांनी मला गादी दिली होती त्या गादीचं त्यांनी मला त्यांना मी म्हटलं होतं की ही गादी हा फोटो या गादीवर राहत नाही. तेव्हा ते बोलले होते की नाही 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 नाही, तेव्हा ते मला फार मार्केची गोष्ट बोलून गेले की नाही नाही नाही, या गादीचं काम पुढे आहे. आणि ते जे बुटारूपाच्या पादुका आहेत त्या गादीवर इंच ना इंच
एकदम फिट असतात. म्हणजे त्यांना किती माहिती होतं की गादीचं पुढे काम काय, ह्याला पादुका कशा मिळतील, याचं पुढे म्हणजे ह्याला केव्हा हो म्हणायचं केव्हा नाही म्हणायचं, म्हणजे ते इंदोरला यायच्या पहिल्यापासूनच ते तयार सत्पुरुष होते. हा ना, त्यानंतर एका रविवारी उपासना असायची तर सुरुवातीला मी एकदा त्यांना अगदी सुरुवातीला पाहिलं की हे रविवारची रविवारची पूजा ते लवकर करायचे, 7:30 पूजेला लागून जायचे, 7:40 पूजा होऊन जायची आणि त्यानंतर 7:45 सुमारात 8:00 पास कमी असतात ते बिशायत करायचे. मी त्यांना विचारलं की दत्ताभैया मी येऊ का बिशायत करायला, हो बा नाही ये. मी बिशायत करायला यायला लागलो आणि तिन्ही कमऱ्यांमध्ये बिशायत कर, तीन कमरे होते, पुढचा कमरा महाराजांचा रूम आणि मागे. आता तेव्हा इंदोरमध्ये मुसलमान हिंदूंचे लगभग दरवर्षी झगडे व्हायचे आणि वर्षा दोन वर्षात एकदा तरी कर्फ्यू लागायचा. तर एक रविवार असा आला की त्या रविवारी कर्फ्यू होता, पण शासनाने कर्फ्यू मध्ये ढील दिली होती, पण ती ढील इतकी होती की येणारे लोक उपासनाला येऊन तर जातील पण पोहोचताना त्यांना वेळ होईल 8 ते 11. आता 10:15 पावणे 11 उपास संपती तर तो दूरचा मनुष्य काही घरी पोहोचणार नाही, त्याला त्रास पडू शकतो. तर मी जवळच राहतो तर मी त्यांना म्हटलं की दत्ता भाई आता पूर्ण बिशायत करण्याची जरूरत नाहीये. का म्हण का बरं, म्हटलं आज ते कर्फ्यू मध्ये एवढी ढील गेली नाहीये की दूरचे लोक येऊ शकतील आणि जाऊ शकतील. नाही नाही म्हणे, बिछायत पूर्ण करायची. हे तर म्हणे दिसणारे लोक येतात, हे न दिसणारे आनंद सागर, ब्रह्मानंद, भाऊसाहेब हे सगळे पण उपासनाला येते. मला इतकं गैरवरून आलं की बापरे, यांची सोच काय, म्हणजे आपण तर दिसणारे आहोत पण हे आनंद सागर, ब्रह्मानंद महाराज, भाऊसाहेब हे सगळे उपासनेला हजीर असतात. बिछायत पूर्ण तिन्ही कमऱ्यात आला करून, म्हणजे त्यांचे विचार पद्धती आपल्या सगळ्यांपेक्षा कोसो पुढे होती पहिल्यापासूनच. त्यानंतर आमच्या मिसेसशी एकदा बोलताना आमची मिसेस म्हणाली की जप करतो आम्ही पण जपामध्ये मन लागत नाही, तल्लीनता येत नाही, म्हणजे एकतांता होत नाही. तर त्यांनी मिसेसला उदाहरणासमवेत शिकवलं. त्यांना काही नव्हतं माहिती की आमची मिसेस कोणत्या सब्जेक्टची लेक्चर आहे किंवा काय. इंदोरच्या बाहेर नोकरी होती तेव्हा आले, वहिनी तुम्ही इंदोरहून त्या गावाला जाता, तिथे जाता, मग तुम्ही मॅथ्स मॅथमॅटिक्स शिकवता. ही मिळाली, मी ते कधी यांना सांगितलंच नाही की माझा मॅथ्स शिकवायचा सब्जेक्ट आहे. पाहून घ्या तो, म्हणजे आपल्याला कसं धरलंय त्यांनी. तुम्ही मॅथमॅटिक्स शिकवता, तुम्ही एका हातामध्ये चॉक असतो, एका हातामध्ये डस्टर असतं, मुलांकडे पाठ असती, डस्ट बोर्डकडे तुमचं तोंड असतं आणि तुम्ही 40 मिनिटं नॉनस्टॉप पोरांना शिकवता. तेव्हा तुम्हाला तुमच्या सोनूची, आमच्या मुलीचं घरचं नाव सोनू, तुम्हाला सोनूची आठवण येते का? नाही. तुम्ही सगळं विसरून जाताना त्या पद्धतीने नाम घ्या. इतकं टेक्निकली समजवलं की असं आपण जर विचार केला तर मन लागणार नाही, पण आपण जर तयारी केली की माझं मन महाराज याच्यात लागू द्या तर बरोबर तुम्ही ते 40 मिनिटं जसं आपल्या पोरीला विसरून जाता तसा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर आमच्या एकदा राखी आली. राखीमध्ये मी तिथे होतो तर एका कोणीतरी वहिनींनी दत्ताभैना राखी बांध, मी घरी गेलो. माझ्या मित्राचं सांगितलं मी की ते असं असं होतं आणि त्यांनी राखी बांधली, तू पण चाल ना. ती पण तयार होऊन गेली आणि बक्षी बॅग घेत आलो. आम्ही राखी बांधायची इच्छा जाहीर केली आणि दत्ताभैयांनी राखी बांधून घेतली. त्या दिवसापासून आजपर्यंत दत्ताभैयांच्या शरीराने देह ठेवल्यानंतर सुद्धा राखीची ती प्रोसेस बरोबर चालू. म्हणजे आम्ही कुठेही असतो आम्ही राखी बुलढाण्याला पाठवायचा आणि टाईमशीर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कधी एखाद्याला पोहोचली, कधी एखाद्याला उशीर होऊन जाते, पण त्यांनी सगळ्या प्रकाराने आम्हाला इतका कृपेचा वर्षाव केला की आम्हाला अगदी महाराज म्हणजे काय आणि सत्पुरुष आणि संत काय असतो याची पुरेपूर जाणीव त्यांनी करून दिली की नामस्मरणाची काय कमाल आहे. त्यानंतर एकदा एक दत्ताभैयांचे साहेब जेवायला येणार होते. आता दत्ताभैयांकडे कोण बाई मनुष्य स्वयंपाक करणार कोणी नाही, तर त्यांनी त्यांच्या जवळ एक कोगजे राहायचे. त्यांनी दत्ताभैयांची फार सेवा केलेली कोगजे आणि मिसेस कोगजेंनी त्यांना म्हटलं की म्हणे त्या असं असाय तर संध्याकाळी येणार आहे आपल्याला, त्यांना जेवायसाठी त्यांना बोलवलंय. तर कोगजे साहेब आमच्या घरी आले, आम्ही जवळच राहायचो आणि मिसेसला घेऊन गेले. आमच्या मिसेसने काय शर्त ठेवली की मी मागच्या दारानं चालीन, स्वयंपाक करून देईन, पण तुम्ही दत्ताभैना सांगायचं नाही. ठीक आहे, मागच्या दाराने गेले, सगळा स्वयंपाक केला. एक संचितामण आवाज नाही झाला, पण जसंच निघायची वेळ आली दत्ताभैनी कोगजांना आवाज दिलं आणि म्हणतात काय मिसेस दिवाकर आला आहे ना मागे, त्यांना बोलवा इकडे पुढे म्हणे. त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडनं नमस्कार चमत्कार केला. बोललं काही जास्त झालं नाही, पण त्यांनी सांगून दिलं की तुम्ही, त्यांनी इशारा करून दिला तुम्ही 7 वेळा जरी असता तरी मला सगळं खबर लागून तर तुम्ही कुठे कोण काय करताय. तर त्यांची ती म्हणजे त्यांच्या त्या
नामस्मरणाच्या शक्तीची कमाल आम्हाला कितीतरी अशी त्यांनी देऊन दिली. त्यानंतर आता ही उपासना इंदोरला चालू होती तर आमच्या मिसेसच्या मनामध्ये असं होतं की माझ्या माहेरी देवाचा पण उपासना सुरू व्हावी. तरी पण तिने त्यांना नाही सांगितलं, पण ते सहजच एकदा बोलून गेले, बहिणी आपण देवाचा पण उपासना सुरू करणार म्हणे. बरोबर देवाचा उपासना खालील करांकडे सुरू केली. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते ब्रह्मवाक्य आणि त्यांनी जे सांगितलं ते करून दाखवणार. त्यानंतर एक दिवशी आम्ही जिथे राहायचो चाणक्यपुरी, तिथे एक समोर गुजराती राहायचे आणि त्या गुजरातींचा आम्ही त्यांना काठियावाडचे गुजराती होते, त्यामुळे त्यांना काठियावाडी गुजराती म्हणायचो. ते मोठ्यानी त्यांना असं मोठ्यानी स्पीकरवर भजन लावायची सवय होती. तर त्यांनी एक दिवशी एक भजन लावलं, नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. मी त्या दिवशी एकटाच होतो का की मिसेस शाळेत गेलेली, मुलगी शाळेत गेलेली. तर माझ्या मनात असं आला की आपल्याला याच्यावर दत्ताभियांच्या बद्दल काही भजन करता येईल का, आणि एवढा विचार होणं आणि 10-15 मिनिटात 3-4 स्टेज तयार झाले. त्या भजनाची सुरुवात अशी होती, दत्ता भैया ओम दत्ता भैया महाराज झाले दत्ता भैया. त्याच्यामध्ये वेगवेगळे 3-4 स्टेंजे होते, त्याच्यामध्ये एक स्टेंज असा होता, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, इंदूरचे आमचे दत्ता भैया. तर आमच्या गायत्री वहिनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की तू हे इंदूरचे का म्हटलंय. म्हटलं माझे दत्ता भैया 12 वर्ष इंदूरला राहिले म्हणून मी इंदूरचे म्हटलंय. तुम्ही या भजनाला म्हणताना बुलढाण्याचे दत्ता भैया म्हणा, म्हणतो मी शब्द वापरत नाही घेता. तर ते म्हणजे आपल्या मनात येणं आणि त्यांनी ते काम आपलं सक्सेस करणं असं बऱ्याच देवायचं. त्यानंतर दत्ता भैया जनरली पुण्यतिथीला गोंधळलेले असायचे. आता पहा बरं किती जबरदस्त घटना ही, एका पुण्यतिथीला दत्ता भैया इंदूरला होते. आता उद्या जशी पुण्यतिथी, आज सकाळी मी जसं दर्शनाला गेलो त्याच दरम्यान कोकजी आले तिथे. त्यांना ते म्हणाले की कोकजी साहेब उद्या आपण सकाळी मंदिरात इतक्या इतक्या वाजता निघायचं. ठीक आहे, त्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर कोकजी निघून गेले त्यांचा त्याच बिल्डिंगला राहिले ते. त्यानंतर मी त्यांना हळूच विचारलं की दत्ता भैया मी पण उद्या सकाळी येऊ का. हो म्हणाही आहे, पण मग पुढे मी पॉज घेऊन म्हटलं पण माझ्या तर उठण्याची काही सोय नाही आहे. असं नाही म्हणतं की माझ्या तर घडी नाही आहे, माझ्या उठण्याची काही सोय नाही, माझी झोप उघडली तर मी येऊन जाईन. बरं, आणि परत सांगतो त्यांना सगळं माहिती असायचं की कोण कुठे किती वाजता पोहोचणार. तर त्यांना माहित त्यांच्या शक्तीने त्यांनी जाणून घेतो संध्याकाळी येईल. तर ऑफिसमधून येताना एक अलाराम घडी ती विकत घेऊन आली बॉक्समध्ये बंद. आणि मी होतो ते आले तेव्हा मला थोड्या वेळाने हातपाय धुतले, चहा प्यायले आले की हातपाय धुवायचे, महाराजांना उदबत्ती लावायची, साष्टा नमस्कार घालायचा आणि चहा प्यायचा. मला म्हणाले कोकजांना बोलवणार. आणि माझी एक सवय, जसं अमोलनी म्हणतं की जेवायला बसतो का तर पहिलं नाही म्हणायचं, नाश्ता करतो का तर नाही म्हणायचं. त्या कोकजाने सांगितलं की दिवाकरला महाराजांसमोर उभं करा आणि ह्याच्याकडनं आश्वासन घ्या की नाही म्हणणार. माझ्याकडनं तसा होकारा करून घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की तो पुडा तो ठेवला आणि तो ह्याला द्या. आणि तो पुडा दिला आणि म्हणाला खोलून पहा त्याच्यामध्ये घडी होती. आता या घडीला सकाळी अलाराम लाव आणि इथे ये, म्हणजे मला येण्याची पूर्ण खात्री त्यांनी करून दिली होती. म्हणजे ते अंधारात तेच होते, पण त्यांनी सगळे माध्यम तयार करून दिले. मी बरोबर 4:15 बक्षीबागेच्या गेटवर आलो, नॉक केलं तर आतून आवाज आला दार उघडते. ते तेव्हा मागच्या खोलीमध्ये चहा पित होते. मी आतमध्ये येतो ते चहा पिऊन बाहेर येऊन गेलो. मला म्हणाले की तू तुझा चहा बनवून घे. तर म्हटलं तुमचा झाला का. हो म्हणे माझा झाला. चहा प्यालो मला म्हणाले तू आंघोळ करून. हो म्हणतो माझं स्नान झालं. हे म्हणे धोतर ठेवलंय, या धोतरला असं तेमत सारखं लपेट, महाराजांच्या पादुकांचं दर्शन घे. ज्या सत्पुरुषाच्या 1913 देह ठेवलेला पादुका त्याची आज पुण्यतिथी. म्हणजे हे नंतर माझं गणित आलं की किती किती महत्वाचं काम आपल्या जिंदगीमध्ये केलं, याचं दर्शन घे. आणि त्या पादुकांना डोकं टेकून लेफ्टला दत्ता भैया होते. माझं पण डोकं चांगलं चाललं की त्यांना तर नमस्कार केलाच केला. ते सोळ्यात होते तेव्हा त्या क्षणाला मी आणि ते दोनच जण होतो. बाकी मी सांगितलं ना त्यांना लक्ष्मण रेखा बांधायची कला पहिल्यापासूनच माहिती होती, कोणाला कुठे पोहोचू द्यायचं, कोणाला कुठे नाही पोहोचू द्यायचं. महाराजांच्या पादुकांना नमस्कार डोकं टेकून नमस्कार केला आणि त्यांच्या मस्तक त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार. मला इतकं छान वाटलं, हे सगळं करता करणार तेच होते. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की गदर कर. गदर केल्यानंतर गदर संपल्यानंतर ती तिसरी व्यक्ती ज्यांच्याबरोबर ते जाणार होते ते आले. म्हणजे माझ्या ज्या डोक्यात होतं
की मी उद्या सकाळी येऊ का, तर त्या नुसत्या येण्याला त्यांनी इतकं भव्य स्वरूप देऊन दिलं की तुला गोंदवलेला जे समाधीच्या गर्भगृहात लोक जाऊन दर्शन घेतात तेच दर्शन मी तुला इथे करवून देतो. त्यांनी मला त्या बक्षीबागेत महाराजांच्या पादुकांचं दर्शन करून दिलं आणि स्वतः पण माझे गुरुच होते ते स्वतः पण जवळ होते. उपशक्त साईडला होऊन गेले, ते बाहेर चालले गेले, ते तो मौका नसता आला, पण त्यांनी ते पण मला करू दिलं. आणखीन त्याच्यानंतर माझ्या काका ज्यांच्यामुळे आमचे दत्ताभयांची आमची पहिल्यांदा ओळख झाली, त्यांना बायपास सर्जरीचा म्हणजे हार्टचा त्रास झाला, तर तेव्हा इंदोरला याचिका सोय नव्हती हार्ट ऑपरेशनची, तर बॉम्बे हॉस्पिटल मुंबईला यायचं होतं. आता आमचं काही इंदोरला कोणी मुंबईला कोणी ओळखीचं नाही, तर मला यांच्याबरोबर जायचं होतं माझ्या काकांबरोबर त्याच्या मुलाबरोबर. तर मी सगळ्यात पहिले मनात प्रार्थना केली की आपल्याला तर मालाडचं मठच माहिती, आपण तर तिथेच थांबू. आता हे तर आपलं गणित आहे, तिथे जाऊन काय होणार. आम्ही तिथे गेल्यानंतर दार जसंच वाजवलं, दारच उघडलं दिनुबामांनी, आणि आमच्या बोलायच्या पहिलेच पहिलं वाक्य तुम्हाला इथेच राहायचंय, झालं आपलं काम, तुम्हाला तुम्हाला कुठे जायचं नाही, तुम्हाला मालाडलाच राहायचं. रोज ते बॉम्बे हॉस्पिटलला जायचो आम्ही, रात्री यायचो, रात्री आम्ही आमच्याकरता आजी जेवायला थांबायची. तर एक दिवशी आम्ही काय केलं की आम्हाला जास्त उशीर होऊन गेला तर आम्ही बाहेर खाऊन घेतलं. तर आम्हाला सांगलं, दाटलं त्यांनी, तुम्हाला वाटत नाही का ती आजी तुमच्याकरता थांबते, तुम्ही बाहेरच जेवून घेता, बाहेर खाऊन घेतला तुम्ही. तर म्हटलं आम्हाला खूप उशीर होऊन गेला, अरे पण ती थांबली आहे ना. आणि मग काय झालं की जसं आमच्या काकांची तब्येत पुष्कळ बरी झाली, डिस्चार्ज नव्हता झाला, पण मला आता इंदोरला जायला परमिशन नाही, मी जॉबमध्ये होतो. तर मी त्यांना म्हटलं, दिनू मामा आता मी उद्या निघणार, त्यांना आता पुष्कळ बरं आहे. तर मला काय मिळाले की एक मानून चल की तुझ्या काकांना तुझी अजून एक दिवस आणखीन आवश्यकता आहे, म्हणून तू मानून चल असं. आणि आता गोंदवलेला उत्सव चाललेला आहे, पुन्हा तिथे उत्सव चालला होता. तिथे पंजाबीमध्ये एक शब्द आहे मथा टेकना, म्हणजे तिथे मथा टेक आणि निघून जा. बरं, म्हणे आता तू मला मुंबईहून गोंदवला जायची की सवय माहिती नव्हती, तर टाईम झाला की मला सांगा तुम्ही अमोल, ते टाईम झाला की. तर मी म्हटलं की म्हणे तू कसा जाशील, म्हणत नाही मला काही माहिती नाही. म्हणे इथे दिवसाच्या बसला भीड कमी असते, रात्रीच्या बसला भीड जास्त असते, तर तू दिवसाच्या बसनी जा. हे त्यांचं बोलणं संपताना संपता मागे निर्मला आजी उभ्या होत्या, त्यांनी मला इशारा केला इकडे ये. म्हणे उद्या आमची स्पेशल बस जाणार आहे रणदीव यांची, त्याच्या महाराजांची पेटी जाणार आहे, पण त्याच्यात प्रॉब्लेम असते की त्यात बसायला सीट नाहीये. तर म्हटलं मी तर दोन्ही बस सीटच्या मध्ये जागा असते ना खाली, तिथे मी रुमाल घालून बसून दे. बरं, म्हणजे सगळी नुसती परीक्षा घेतात आपली. त्यांनी मला विधिवत बढिया सीटवर बसवलं, तिथे घेऊन गेले. आता म्हटलं आपण को यहां तक पोहोचा दे, अग्निव्यवस्था गोंदवले मी आपण को अपनी देखना आहे. मी तसाच त्या बसमधून उतरायला जायला लागलो. निर्मलाजी म्हणतात कुठे चालला, खोली पाहतो. नाही नाही नाही, आपल्याला ताट्यांच्या खोलीमध्येच थांबायचं. मला त्या दत्ताभयांच्या योजनेमुळे, त्या आमच्या काकांच्या तब्येतीमुळे, मला तात्या दिनुबांच्या योजनेमुळे मला तात्यासाहेबांच्या खोलीत थांबायला मिळालं. आता दुसऱ्या दिवशी मला असं कळलेलं होतं की दत्ताभैया इथे येणार, माझे त्याच्या पहिले माझं म्हणजे माझे गुरु दत्ताभैया इथे येणार आहे. मी बापूसाहेबांना भेटलो, दत्ताभैयांचे मोठे भाऊ, तर ते म्हणाले हो दत्ता येणार आहे, दत्ता येणार आहे. पण दत्ता अजूनपर्यंत तर आलाच नाही आहे. आता मला त्या दिवशी निघायचं होतं 2:45 तिथला बस निघायची पुण्याकरता. तेवढ्यात विलास सरवटे कोल्हापूरचे दुरून आले, लवकर लवकर लगबग येईन म्हणाले मला, दिवाकर ज्यांची तू वाट पाहतो त्यांच्या खोलीत आत्ताच येऊन बसले. आणि मी लगेच त्यांना भेटायला गेलो, आणि भेटल्याबरोबर जसं म्हणतात की सारे बॅकलॉग क्लिअर, लगेच मला पाहिल्यावर ये दिवाकर, हसून मला जवळ बोलवलं, माझ्या पाठीवर हात फिरवला, 5-7 मिनिटं मला बसवलं, म्हणाले तुझी बस बाहेर वाट पाहती काय. म्हणजे काय त्यांचं अगाध ज्ञान, की त्यांना माहिती की याला बसने जायची घाई आणि आपल्याला भेटायचं होतं. हे सगळं झालं. आता याच्यात तुम्ही खास पॉईंट पहा, मी जेव्हा इंदोरला घरी आलो, माझी मिसेसने काय म्हटलं, आम्ही इथे महाराजांना प्रार्थना केली होती, जसं तुम्ही आम्हाला म्हटलं की दिनुबामन तुम्हाला गोंदवला जायचं सांगितलंय, आणि आम्हाला माहिती पडलं होतं तुमच्याद्वारे की दत्ताभैया पण गोंदवलेला पोहोचणार आहे, तर आमचा आम्ही महाराजांना प्रार्थना केली होती की आजय गुरूंच्या स्थानीच गुरूंची भेट होऊन जावी. आणि तेच घडलं. मग तुम्हाला आजय गुरु म्हणजे महाराज माझे, आणि गुरु म्हणजे दत्ताभैया. मला दत्ताभैयांचं दर्शन म्हणजे माझी ते काही योग्यता नव्हती, पण दिनुबामांमुळे माझ्या घरच्या लोकांच्या या प्रार्थनेमुळे मला त्या माझ्या गुरुचं दर्शन माझ्या आजी गुरुंच्या स्थानी झालं. आणि माझ्या गुरुनी सुद्धा 5 मिनिटांकरता मला इतकं बढिया हसून स्वागत करून माझ्या पाठीवर हात फिरवला, इतकं मला गहीवरून आलं. लगेच मला डिस्पॅच पण केलं, तुझी बस उभी जा. त्यांचे असे त्यांनी इतके माझ्या माझ्यासारख्या हजारो लाखो लोकांना अनंत उपकार केले असतील, त्याच्यात मी पण सामील आहे. आता
त्याच्यानंतर काय झालं की या मी आता हे जे वर्ष मागे पुढे होऊ शकतात ती सगळ्या घटना तुम्हाला सांगतो. माझं एक नातेवाईकांचं बाळा एक नातेवाईक होती की बाळणपण होतं क्लोज नातेवाईक ते बाळणपण होतं तेव्हा मी गुरुपौर्णिमेला माराडला होतो दत्ता भैया गोंदवलेला आणि ते बाळणपण इतकं कठीण होतं की त्या ताईला घरून एम्ब्युलन्समध्ये आणावं लागलं आणि डॉक्टरांनी हात लगभग टेकून दिले होते की काही भरोसा नाही. इथे आम्हाला मालाडला फोन आला की असं असं आहे तर तुम्ही दत्ताबाईंना सांगा. आता एवढी आपली हिंमत नाही. मी दिनुबाबांचे चिरंजीव शांताराम भैया त्यांच्या कानावर टाकलं. ते लोक दत्ताबाईंना डीपी म्हणतात. चला म्हणे आपण डीपींना फोन लावू. तर मालाडला खाली जे दुकान आहे दुकानात तिथे फोन असतो तुमचा तिथे गेले आणि दत्ताबाईंना फोन लावला गोंदवलेला. दत्ताबाईंनी फोन घेतला दत्ताबाईंशी बोलले आणि शांताराम भैयांना म्हणाले मी महाराजांना सांगतो. त्यानंतर तिथे नितीन धारवाडकर दत्ताबाईंच्या तिथे हजर होता. तुम्हाला दिवाकर भैया मी तिथे साक्ष आहे. त्यानंतर दत्ता भैया बोलले की मुलीला आणि बाळाला दोघांना खतरा होता महाराजांनी दोघांना वाचवलं. हा म्हणजे काय म्हणजे दत्ताभैयांच्या शब्दांमध्ये काय पावर आहे की त्यांनी महाराजांना सांगतो म्हणे आणि लगेच सांगितलं की पोराला आणि आईला दोघांना खतरा होता महाराजांनी दोघांना. आम्ही पुण्याला आलो होतो. पुण्याहून आम्ही गोंदवला चाललो होतो. तर त्या मुलीची आई म्हणाली की दत्ता भैया तर बुलढाण्याला असतात त्यांच्याशी आपल्याला वारंवार भेट होत नाही तर तुम्ही गोंदवला जाताय तर म्हणे हिला समाधीवर अनुग्रह दिलावून द्या. ठीक आहे. म्हणजे तर समाधीच्या समोर ही पोरगी असा हात जोडून उभी आहे. मागे माझी मिसेस उभी आहे. एका साईडला गोंदवल्याचे गुरुजी उभे आणि एका साईडला ज्यांच्या गाडीने मी गेलो होतो भिंगे करून पुण्याचे ते उभे. मी बाहेर हार घ्यायला गेलो. यांची चर्चा सुरू झाली की हिला अनुग्रह द्यायचा. तर ते गुरुजी म्हणाले की ही किती वर्षाची आहे. म्हणाले की 11 वर्ष. नाही म्हणा आता नाही एक वर्ष थांबावं लागेल. आणि म्हणे आज तर 11 चाळीस होऊन गेले. आता ते प्रसादाची वेळ झाली महाप्रसादाची आरतीची आता अनुग्रह होणार नाही. हे त्यांचं बोलणं होतं संपताना संपत ही मुलगी हात अशी जोडून समाधीकडे उभी अशी पलटली. लेकिन मेरे को तो दत्ता का कसे अनुग्रह लेना आहे. गुरुजी पण सुट्ट होऊन गेले की हे काय यार ते गणित संपलं तिथे. त्यानंतर एक वर्षानी बरोबर 2012 झाली म्हणजे दत्ताभैयांच्या देह ठेवायच्या पहिलीची गोष्ट थोडं पहिले दत्ताभैया झाबुआला आले होते. झाबुआहून ते उज्जैनला येणार होते. तर आम्हाला असं कळलं झाबुआला यायचे तर म्हटलं चला आपण त्यांना आपण तिथे भेटून घेऊ आपण दर्शन घेऊन घेऊ. तर आमच्यामधून एक जण असं म्हणाला की अरे ते उज्जैनला येणारच ते चला झाबून द्या लोक आपल्याला वेळ म्हणते. तुम्ही त्यांना म्हटलं लोक आपल्याला कोणतं शाणं म्हणतात म्हटलं तुम्ही ते वेळ शाण्याची गडबड भानगडी पडू नका. ही सुपरफास्ट एक्सप्रेस म्हटलं की झाबुआहून कोणीकडे निघून जर पते चालणार नाही म्हटलं उज्जैनला आली ना आली म्हटलं झाबुआला चला. आणि झाबुआला जाऊन आपण उज्जैनचं तिकीट काढवून घेऊ म्हटलं त्यांच्याकडनं हो करून त्यांनी हो कटलं. आम्ही झाबुआला गेलो. झाबुआला गेल्यानंतर म्हटलं त्यांनी जर आपल्याला पाहिल्याबरोबर स्मित हास्य केलं समजून जर आपलं येणं सार्थक आहे. त्यांनी पाहिल्याबरोबर या दिवाकर आम्ही सगळे खुश की आपला काम हो गया बाबा देखो कोई डरने की जरूरत नहीं. 4-5 घंटे वहां रहे. उस दिन का पहला अनुग्रह उसी बच्ची का है जिस बच्ची ने समाधि के सामने बोला था कि मेरे को तो दत्ता काका से अनुग्रह लेना है. पहला अनुग्रह उसी का हुआ. उसके बाद उसकी माँ का हुआ. ये ऐसी चमत्कारिक घटना है दत्ता भैया ने की हुई है. उसके बाद हमको निकलते समय वहां वही कहीं और जा रहे थे तो मारे तुम्हें 5 वाजता निघून जा. 5 वाजता ते एका मंदिरात येणार होते. दत्त मंदिर या गणपती मंदिर होतं. तिथे त्यांचा कार्यक्रम होता. आता 5 वाजल्यानंतर सुद्धा मी तिथे घोटाळत होतो. आमची मिसेस बारी त्यांच्या शब्दाला महत्व द्या. त्यांनी 5 वाजता सांगितलं तुम्ही ते इथे आले नाही तुम्ही त्यांच्यासाठी थांबू नका निघून चाल. म्हणजे त्यांना काय आपली फिकर किती प्रेम असतं. आम्ही आमच्या 4-व्हीलरनी बाहेर थोडासा बाहेर निघालो. घराच्या गावाच्या बाहेर आमची गाडी बस्ट होऊन गेली. टायर पंक्चर होऊन गेला. आणि त्या टायर पंक्चरला सुधरता लगभग संध्याकाळ होऊन गेली. त्याला हिंदीमध्ये म्हणतात गोधुली बेला. म्हणजे ज्या वेळेला सूर्यास्त होतो आणि हे गाय ढोर घरी यायला लागतात. तो ड्रायव्हर म्हणाला की अच्छा हुआ आपण टाइम से 5 बजे निकल गए. यहाँ इस बाहर के इलाके में यहाँ लोग आदिवासी लोग तीर कमान चला के गाड़ी को खराब करके लूट लेते हैं बोले. मी म्हणाले की तुम्हाला कळलं की दत्ताबाईने आपल्याला 5 वाजता द्यायला काय म्हटलं होतं. त्यांना माहिती होतं की पुढे आपली गाडी अशी पंक्चर होणार. गाडी सुधरवून यांना ते अंधाराच्या पहिले या क्षेत्राच्या बाहेर निघून जायला पाहिजे. म्हटलं कमाल आहे त्यांना. म्हणजे पर ते मी इतका त्यांच्याशी जवळचा होतो मला त्या गोष्टीचं महत्व कळलं नाही. पण ज्याला जो
रोज बच्ची बागेत जाऊन पाहायचं आणि माझी मिसेज ते मारे त्यांच्या शब्दाचा तुम्ही आदर करा, बरोबर 5 वाजता निघून चला आणि मी बरोबर त्या घटनेने वाचलो, होऊ शकते घटना आणखीन काही झाली असती. त्यानंतर आम्ही उज्जैनला आलो. आम्ही त्यांना तिथे हे करून घेतलं की आम्ही उज्जैनला येऊ का, हो म्हणे उज्जैनला या, उज्जैनला येऊ शकतो. आता याच्या पहिले काय झालं की एकदा गोविंद काका आणि गायत्री वहिनी इंदोरला आले होते, तेव्हा आम्ही इकडे हरद्याला पण आलो होतो. तर हरद्याहून रामाचे दर्शन करताना आम्ही जेव्हा एक गाव येतं चापडा करून, तिथे चहा करता थांबलो. तर त्यांना चहा करता थांबताना मी त्यांना असं म्हटलं गोविंद काकांना, गोविंद भैयांना, की गोविंद भैया मला लौकिकाची काही आवड नाही आहे, मला माझ्याजवळ माझ्या गुरूंच्या पादुका मला कोणाला दाखवायच्या नाही आहे, ते लॉकरमध्ये ठेवलेले आहे. पण कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती दर्शन करायला तो त्याची हाईट त्या लॉकरपेक्षा कमी असती, त्याला डोकं टेकून दर्शन करता नाही, मग काय करावं, म्हणजे त्या पादुका बाहेर काढा आणि त्या देवाराच्या खाली जो खाना आहे त्याच्यामध्ये ठेवा आणि त्याला काचेचा दरवाजा नका घेऊ, कोणाला दिसू नका देऊ. त्याचं कारण असं म्हणे की तुझ्या हिशोबाने त्या पादुका आहे पण आम लोकांच्या हिशोबाने ते जोडे आहे म्हणे, आणि तुझ्यासमोर कोणी असं बोलून दे तर तुला ते हृदयात लागेल म्हणे, म्हणून त्याला लाकडी दरवाजा कर, म्हणजे लोकांना दिसणार. त्याच्या पुढे म्हणाले की आणि पुढे तू दत्ताभयांच्या एक लाकडी पादुका बनवून घे इंदोरून आणि तुम्हाला खबर कर, आणि मग तू बुलढाण्याला पादुका घेऊन ये, आपण दत्ताभयांच्या तिथे उभा करून घेऊ, चरणस्पर्श करून तुला देऊन देऊ, म्हणजे तुला तुझ्याकडे लाकडी पादुका पण होऊन जाते. ठीक आहे. गोविंद भैया आणि गायत्री वहिनी निघून गेले बुलढाण्याला. या दरम्यान एक महिन्याचा वेळ निघून गेला, न त्यांच्याशी माझं बोलणं झालं, न काही ते पादुका बनवल्या गेल्या. त्यानंतर महिन्यावारीने फोन आला, ही गोष्ट 4 एप्रिलला ते बुलढाण्याहून निघाले. त्यांचा फोन आला की दिवाकर तुझं काम झालं. म्हटलं माझं काम म्हणजे? तुझ्या पादुका तयार आहे. कसं काय? म्हणे LIC कलकत्ताला भौमिकनी दत्ताभयांना 2 जोडी पादुका दिल्या होत्या. त्या पादुका 14 वर्षाच्या वनवास सरकार दत्ताभयांच्या पेटीमध्ये बंद होत्या. आता त्या दोन्ही पादुका बाहेर काढल्या आहे, बुलढाण्याच्या राम मंदिरात त्याच्यावर अभिषेक झालाय, आता त्या घरी मठात आणल्या आहे आणि एक पादुका रामानंदला आणि एक तुला मिळतील असं ठरलंय. 4 एप्रिल 2012 गायत्री वहिनी गोविंद काका गोविंद भैया इंदोरला आले. 5 तारखेला हनुमान जयंती होती. हनुमान जयंती दिवशी सकाळी त्यांनी स्थापन केलं, म्हणजे माझं दोन्ही काम केलं. माझा मला त्यांनी घातलेला पादुका पण, ज्यांनी ते परशन वर्ष ते बूट घातलं ते पण मिळाल्या आणि मला काष्टाच्या पादुका पण मिळाल्या. मग झाबू आला, मी त्यांना विचारलं की मला असं हो म्हणे त्या भौमिकनी दिलेल्या पादुकांचे 2 जोड होते, एक रामानंदला दिले एक तुझ्याकडे. मला इतकं हे वाटलं की आपल्याला पादुका ज्या हव्या होत्या आपल्या गुरुंनी आपल्याला एक सोडून 2 पादुका दिल्या आहे. म्हटलं आपल्याला आता आणखीन जगात कोणत्या प्रकारची धनाची जरूरत नाही, इतकं मला हे वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही आता एकदा काय झालं की त्यांना ते गुरुवारी 6 ते 8 जप असायचा, शनिवारी भजन असायचं. आता जसं तुम्ही त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून डोकं ठेवून करताय, कोणी ते बसल्याचं मांडी ठेवून द्यायचे, तर तुम्ही करताय म्हणून मी करीन असा माझा स्वभावच नव्हता. मला पटलं तर मग तुम्ही नाही केलं तरी मी करणार. तर एक दिवशी गुरुवारी जपाहून बाहेर निघालो, सगळ्या शेवटी मीच निघालो, सगळ्या आवराआवरी करून माझी सवयच होती, जप तर भगानी तर जाव मत. तर मी सगळ्यात शेवटी बाहेर निघालो आणि बाहेर निघून परत आतमध्ये आलो. माझ्या डोक्यात होतं नमस्कार करायचं. ह्यांनी इतक्या झटक्याने ते ओळखलं, बाथरूमला जाऊन येत होते वॉशरूमला आणि नॅपकिनला हात पुसत होते, खाली ते पायपोस उभे होते. मला असं पुसतच म्हणाले तुला मला नमस्कार करायचा ना, करून मी त्या तिथे त्या पायपोसवर ते उभे होते, ज्या पायपोस आपण असं उचलतो हाताने घराड, त्या पायपोसवर ते उभे होते, त्या पायपोसवर माझं डोकं, त्यांचे चरण. मला इतकं छान वाटलं की जे माझ्या मनात होतं की मला मस्तक ठेवायचे, त्यांनी स्वतःहूनच मला मौका दिला की हे घे. आणि पुढे म्हणाले की तुझ्या सगळ्या प्रापंचिक आणि पारमार्थिक समस्या इथेच हल होती. अशा एकदा असं झालं की गुरुवारी जप असायचा, जपाला बरेच कमी लोक यायचे. तर एक दिवशी मला सांगितलं की दिवाकर पुढच्या गुरुवारी तुम्ही घोषणा करा की इथे गुरुवारी जप असतो.
मी सांगितलं की असा असा जप असतो आणि जास्तीत जास्त लोकांनी येण्याचा प्रयत्न करावा. नेक्स्ट थर्सडेला जपाचे लोक वाढले, लगेच चार जणांसमोर माझी तारीफ करून दिली. पहा म्हणे दिवाकरांनी मागच्याच गुरुवारी सांगितलं या दिली या गुरुवारी लोक वाढले म्हणे. मी नुसतं हसून मागे उभा राहिलो, मला मी काही बोललो नाही. पण ते कौतुक आणि कसं आपल्या व्यक्तीला कसं महाराजांकडे नामस्मरणांकडे चिटकवून ठेवायचं ह्याचा त्यांचा पक्का तो काम चालू असायचं. त्यानंतर एकदा ते त्यांचे एलआयसीचे फार जवळचे व्यक्ती होते वेदक, त्यांनी यांची फार सेवा केलेली मनापासून. तर एक दिवशी ते घरून निघाले, त्यांच्याबरोबर मी होतोच. बाई बाई वेदक त्यांच्या घरी त्यांचं थोडं दूर राहायचं, पण अगदी दूर फार दूर नव्हतं. आणि त्या लगबगीमध्ये दत्ता भैया माळ घरी विसरून गेले. तर मला म्हणाले दिवाकर मी घाल माळ घरी विसरून आलो, म्हणतो मी घेऊन येतो. आता पहा त्यांचे कॉमेंट्स पहा, मी त्यांना माळ आणून अशी त्यांच्या हातात दिली. तर वेदकांना काय म्हणतात आता आजकाल दिवाकर पण माळ द्यायला लागलाय म्हणे. मला हसू म्हटलंय गजबत करतात म्हणजे दिवाकर पण आजकाल माळ द्यायला लागला. म्हणजे त्यांचा विनोद आणि प्रेम ह्याची काही याची तुलना कुठे होऊ शकत नाही. त्यांनी जे प्रेम केलं, त्यांनी जे आपल्या करता त्याग केला, अरे लोकांना आम्हाला ते तीन तीन चार चार तास महाराजांच्या गोष्टी सांगायचे. शेव मिक्सचर नाश्ता चहा हे सगळं करायचे आणि पाहिजे की आता पुष्कळ याला टाइम दिला गेलाय, आता हा समजून गेलाय, आता ह्याला उभं करून द्यायचंय आणि मग आता सोडून द्यायचंय. आता ह्याला समजून गेलंय की काय कोणता रास्ता चुनना आहे, अभी इसको फाइनल करना, अभी आगे इधर जाए या इधर जाए, बिगड़ जाए या सुधर जाए, अभी इसका ये देखे. पर त्यांनी इंदोरचा म्हणजे इंदोरच्या अतिथ सगळ्या दुरुस्त केलं. पण त्यांनी इंदोरला 12 वर्ष लोकांसाठी अफाट मेहनत केली. त्यात काहीही कुठे त्यांनी कधी कोणाकरता कंटाळले नाही. त्यांनी खूप आणि भजनाला सुद्धा भजन आम्ही त्यांना म्हटलं की दत्ता भैया आम्ही तरी आमच्या घरी भजनाची प्रॅक्टिस करून, तर मी तुम्हाला कधी भजन आम्ही म्हणताना काय गुणगुणताना ऐकत नाही. आणि ते भजन इतकं झंझनाट म्हणायचे. सपोज एखाद दिवशी काही कारणाने एखादं भजन म्हणतानंतर थोडासा भजनाचा माहोल डल गेला, तर लगेच त्यांचा असा जय जयकारच होता. हनुमंत सद्गुरुनाथ बल भीमा, म्हणजे पूर्ण बिल्डिंग गजबजून जायची की हा भजन चालू. तर ते त्यांना असं म्हटलं की दत्ता भैया तुम्ही तर म्हणजे कधी प्रॅक्टिस, नुसतं स्मित हास्य दिलं आणि ती वाक्य तिथेच सोडून दिली. त्यांचं फार वेगळं काम होतं आणि त्यांनी कधीही नामस्मरणाशिवाय कोणत्या गोष्टीला महत्व दिलंच नाही. एक व्यक्ती आला, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धारेला जुडलेला असतो, तो बीजेपीला जुडलेला होता. त्याच्या बोलण्यावर वाटलं तर तेव्हा काय होतं की महाराजांच्या पादुकांसमोर अजूनही त्या मठाला बहुतेक असेल आता संगमरवर याच्यावर कमळाचं फूल काढलेलं होतं. तो म्हणे की तेव्हा लोकसभा करता सुमित्राताई महाजन उभ्या होत्या आणि कितीतरी सॉलिड असला तरी आपल्या व्यक्तीला वाटलं की आपला व्यक्ती हारूनच जाय. तर तो म्हणे की दत्ता भैया त्या सुमित्राताई उभ्या आहेत, जिंकून जातील ना. दोन तीनदा ही चीज गोष्टी रिपीट केली मी तो आणि दत्ता भैया. दत्ता भैयानी त्याला इशाराने सांगितलं की महाराज कशावर बसले म्हणे. तो काही बोलला नाही. मी म्हंटल कमळावर बसले बस म्हणे. त्याला तरी पण टिपली नाही. तर मला नंतर विचारतो अरे कमळावर बसले म्हणजे काय. अरे म्हटलं बीजेपीचं चुनाव चिन्ह काय आहे, कमळ आहे ना. म्हटलं कमळावर महाराज बसले म्हणजे ताई जी त्याला म्हटलं तुम्ही काळजी करू नका. तो खुश खूप खुशून गेला यार दत्ता भैयानी काय इशाऱ्यामध्ये गोष्ट थांबवली. त्यानंतर एक असा व्यक्ती आला त्याने अयोध्याच्या रामाबद्दल दत्ता भैयांशी खूप चर्चा केली. दत्ता भैयांनी खूप ऐकलं. पहिल्यांदा मी दत्ता भैयांना असं थोडंसं डाऊन लँग्वेज वापरताना पाहिलं. त्याला म्हणाले त्या अयोध्याच्या रामाचं जाऊ दे म्हणे, दे भारतामध्ये असे शेकडो मंदिर आहे तिथे अक्षरशः कुत्रे मुतात म्हणे, तू तुझ्या आतल्या रामाची व्यवस्था पहा. त्याला इतकं म्हणजे त्याला गळा भरून आला की यार म्हणजे लाख की बात बताई बोले. अरे तर जाऊ देत त्या अयोध्याचं मंदिर आहे पॉलिटिकल काय ते तुझ्या आतल्या रामाची व्यवस्था पहा की आतल्या रामासाठी तू काय करून राहिला काय नाही करून राहिला. त्यांनी त्या दत्ताभैयांना डोकं टेकून नमस्कार केला आणि म्हणजे तब्येतने खुश होऊन गेला की माझं काम झालं, मला या दुसऱ्या भानगडीत पडायचं नाही. अशा कितीतरी त्यांनी अशा गोष्टींना एक असा झाला. आणि तो म्हणे की बाहेरच येऊन मोठ्याने रघुपती राघव राजाराम रघुपती राम तो असाच म्हणजे त्यावेळेला ओळखून गेले होते की त्यांना काही सांगावं लागायचंच नाही. त्यांनी मला सांगितलं याला 12 रुपये 10-12 रुपये देऊन याला जाऊ दे म्हणे. 10-12 रुपये देऊन तो व्यक्ती चाललाही गेला. म्हणजे त्यांना सगळं कळायचं की कोणत्या व्यक्तीला केव्हा काय कसं टॅकल करायचं. एक व्यक्ती उपासनेला
दुपारचं 9 वाजता सुरू व्हायचे, ते हटकून 9:40 यायचे आणि ते बाहेरच्या कमऱ्यात बसायचे. दत्ताभयांना ते दिसायचे पण नाही, दत्ताभयांच्या उपासना संपून बाहेरच्या कमऱ्यात येतोपर्यंत ते व्यक्ती निघून जायचे. पण मला म्हणाले की दिवाकर ते व्यक्ती 9:40 काय येतात, मला काही पट टिपली नाही. मी त्यांना विचारलं तुम्ही 9:40 काय येतात काका, पण माझ्याकडे सत्यनारायणची पूजा असते यार. नंतर मला पल्ले पडलं की हा 9:40 व्यक्ती होतो, हा दत्ताभयांना भेटत नाही, दत्ताभयाला पाहत नाही, पण ह्याला यांना कसं टाइम पाहिजे की 9:40 येतात. तिसरी तुम्हाला एक कमालाची गोष्ट सांगतो, ते प्रवच उपासनेचे चरित्र प्रवचन वाचन करायचे. मला मी अंतिमच्या मागेच बसायचा, नंतर आदेश झाला तू माझ्या मागेच बसायचा आणि तुला 9:30 झाले की लाईट ऑन करायचा, एक 200 बल्ब लागायचा दिसण्याच्या हिशोबाने. आणि ते प्रवचनाचं पुस्तक एकच पान खुललंय, ते 15 ते 20 मिनिटं वाचायचे ते पान. म्हणजे ते पान पान एक नुसता साधन आहे, बाकी ते जे वाचायचे ते मनापासून तोंडात दिखायचे. म्हणजे त्यांच्या मुखातनं कोण बोलायचं याचा तुम्ही इशारा समजून, इतकी अफाट शक्ती होती. आणि कुठेही वाचताना बोलताना ते कुठे अटकले असतील की थांबले असतील काही नाही, अगदी त्यांचं व्यवस्थित काम चालायचं. अच्छा, एक काय होतं की एक भावनगरची उद्भक्ती होती, शशी सुगंध. एक विलास सरवटे, तुम्हाला आता नाव सांगितलं मी यार, जे कोल्हापूरचे, ते तिथे आले की दत्ताभयांकडे ते तब्येतनी राहायचे 2-3-4 दिवस आणि दत्ताभयांकडे फार मोठी सुधारणा करायचे, कुठे हे कुठे ते कुठे ते. तर ते दत्ताभयांना एक ती शशी सुगंध उत्पत्ती देऊन गेले. ते दर रविवारी दत्ताभयाकडे काय करायचे, नवाला 10-15 मिनिटं कमी असताना वरतून ती तांडावर ती उत्पत्ती काढायची आणि ती लावायची. एक दिवशी त्यांना विचारून घेतलं, म्हणतात दत्ताभय तुम्ही नवाला 10 कमी असताना तिथे उत्पत्ती लावता आणि काढताय काय करता. अरे म्हणे तो विलास सरवटेनं तो ही उत्पत्ती देऊन गेला आणि तो म्हणतो तुम्ही रविवारी 9 वाजता उत्पत्ती लावा, मला कोल्हापूरला सुगंध येईल. म्हटलं वा दत्ताभय, म्हणजे याचा अर्थ उत्पत्ती तो देऊन गेलाय, तुम्ही ती लावायची तो सुगंध तुम्हीच पोचवायचा. हसले नुसते, म्हणजे त्यांच्या शक्तीचा काय काय, म्हणजे शक्ती किती अफाट होती की त्याला गॅरंटी होती की उदबत्ती लावतील माझ्यापर्यंत सुगंध पोचेल. गजब काम होतं यांचं, म्हणजे आशा त्यांचे, म्हणजे आपल्याला तासून तास कमी पडतील असे जसे जसे घट आपल्याला आपण त्यांच्या आता गोष्टी करतो आपल्याला नवीन नवीन त्याच्या घटना आठवत जातात की त्यांनी काय काय कामं नाही केली. असे पोत अच्छा पोथी वाचायला बसायचे, ते इतक्या प्रेमाने वाचायचे, त्या पोथीचे उतार चढाव इतके सुंदर वाचायचे की आपल्याला वाटतं की खरंच महाराज इतक्या तल्लीन त्याने पोथी वाचायचे. काही एक दिवशी सकाळी LIC करता फार लवकर निघायचं होतं, काहीतरी 4-4:30 निघून गेले. 2 दिवसांनी तेव्हा बाहेरून आले तर मला म्हणाले की मी परवा लवकर गेलो होतो तर मी 3:30 पूजा केली, तर महाराजांचे डोळे असे होते म्हणे असे. तर मी त्यांना विचारलं, मी म्हणजे मला ते म्हणाले, महाराज मला म्हणाले की आज माझी पूजा इतक्या लवकर का, 3:30 का. तर हे त्यांना म्हणतात की मला LIC कामाने 4:30 जायचं म्हणून तुमची पूजा 3:30 करतो. तर म्हणे महाराजांचे डोळे असे होते म्हणे. मी म्हणजे त्यांनी दाखवलं की महाराजांचं माझं किती जवळचं नातं आहे, म्हणजे महाराज नायाशी प्रत्यक्ष बोलतात हे त्यांचं ते एक प्रकारे इशारा होता. एक व्यक्ती अजून आली, त्यांच्या घरामध्ये मधल्या खोलीत एक फ्रीज होता, त्या फ्रीजवर लिहिलं होतं सॅटिस्फॅक्शन. आम्ही वर्षानुवर्षापासून ते फ्रीज वापरत होतो, आम्हाला कधी त्या सॅटिस्फॅक्शनकडे लक्ष नाही गेलं. ती परिवार काय म्हणाला, वाया इथे येऊन सॅटिस्फॅक्शन झालं म्हणून. यार हे फ्रीज इतक्या वर्षापासून ठेवलेलं आहे पण कोणाला पडलेच पडली नाही. त्यानंतर काय झालं की त्या इंदोरला तेव्हा पाण्याची टंचाई होती, दत्ताभयांचे त्या घरामध्ये बाहेर पाण्याची टाकी होती. दत्ताभयांनी त्यांना सांगितलं की बाथरूममधून बाल्टी घ्या आणि बाहेरून पाणी घेऊन या. ते बाहेर पाणी घ्यायला ते टाकीमध्ये उतरले, ते पाणी म्हणजे ते फुलाचे पानं वाने पडलं होते, वरती झाड होतं. तर ते म्हणाले की पाणी दत्ताभया घाण आहे. दत्ताभया त्यांना इमिजिएट काय म्हणतात, नाही तुम्ही आतमध्ये घेऊन पाणी आतमध्ये स्वच्छ होऊन जाईल. काय शब्दांचा खेळ हो, आतमध्ये पाणी येऊन स्वच्छ होऊन जाईल म्हणजे स्वच्छ नाही होणार, ते मी करून घेईन माझी शक्ती. तुम्ही त्या शब्दांचा डेप ते म्हणायचे की मी जे तुम्हाला सांगतो याचा अर्थ तुम्हाला 10-15 वर्षानंतर कळेल दिवाला. आणि ते असंच व्हायचं की तेव्हा त्या शब्दांचा गहराई, त्या शब्दांचं फार तर महत्व कळायचं नाही, थोडासा टाइम गेल्यानंतर मला कळायचं की दत्ताभय काय बोलून गेले. एका ग्रहणाच्या वेळेला जप व्हायचा, मला काही माहिती नसायचं, मी काही या भानगडीत म्हणजे मला कळायचं असतं तर मी यायचो नाही. तर मला एक माझ्यासमोर एका वहिनीनं सांगितलं की वहिनी उद्या ग्रहणाचा जप आहे, तर ग्रहणाच्या जपाला खूप मजा येतो ना, असं ते बोलून गेले. तर मी त्या दिवशी पोहोचलो आणि मला हे माहिती होतं की ग्रहणानंतर ते आंघोळ करून पूजा करतात.
तर ग्रहणानंतर सगळे आपापल्या घरी चालले गेले. मी आणि एक व्यक्ती आणखीन होते, ते बसले राहिले. आणि ते पण थोड्या वेळाने इशारा करायला लागले की मी जाऊ का, मी जाऊ का. अरे म्हटलं बैस, मी त्याला इशारा सांगितलं बैस बैस, तरी पण तो कंटाळून चालला गेला. आणि दत्ताव यांनी या दरम्यान चेहऱ्यावर इतके इतके अजब अजब भाव आणले की आम्हाला असं वाटे की आम्ही निघून जावं. पण मी पक्का होतो, मी म्हटलं आज निघणार नाही, जवळ हे आपल्याला सांगत नाही तवर जायचं नाही. तो गेल्यानंतर दत्ताव्या 5-10 मिनिटांनी उठले, शर्ट बदललं, आंघोळीला गेले. तेवढ्यात मी त्या कोगजे वैनिकनं हार घेऊन आलो. त्यांनी महाराजांची पूजा केली, आरती केली, मला आरती दिली. त्यानंतर मी चुपचाप सायलेंटली निघून गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो, तुम्हाला काय विचारतात काल जपामध्ये कसा मजा आला की नाही आला, म्हणतो हा म्हणजे काल आपण निघून गेलो असतो तर हे शब्द आपल्याला आज ऐकायला नसते मिळाले की तुम्हाला जपामध्ये मजा आला की नाही आला. तर त्यांनी जपाला तुम्ही चांगला मनुष्य, ते म्हणायचे तुम्ही बुवा बनण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही चांगला व्यक्ती बना. जेव्हा जगात निरोप घ्याल तेव्हा लोकांना कळायला पाहिजे की संगत केली अच्छा था. तर तुम्ही हे ते मी बाबा बेलसरे बनू का की मी भाऊसाहेब बनू का त्या भानगडीत पडू नका, तुम्ही चांगले व्यक्ती बना, ते पुढचं काम महाराज करतील. म्हणून त्यांनी प्रत्येक व्यक्ती करता अफाट मेहनत केली. आणि त्या मेहनतीबरोबर सुद्धा मला बोलता बोलता बोलून गेले, दिवाकर तुमच्याशी बोलताना सुद्धा माझं नाम चालू. बापरे, ही गोष्ट लगभग 86-87 असेल अमोल, इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणजे त्यावेळेला त्यांची काय पोझिशन होती की तुमच्याशी बोलताना सुद्धा माझं जप चालू, म्हणजे माझे गजब काम. म्हणून त्या म्हणजे ते जे इंदोरला आले ना, इंदोरला यायच्या पहिल्यापासूनच ते ऑलरेडी सत्पुरुषच तयार होते, तयार सत्पुरुष होते. म्हणजे महाराज त्यांच्या मुखातनं बोलायचे याच्यात काही शंकाच नाही, अगदी गजब काम होतं. म्हणून आम्हाला ते मिळाले. त्यांच्यामुळे आमच्या प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्यांनी सुधरवून दिला. नाही तर कुठे ते प्रायव्हेट जॉबला असतो, कुठे नोकरी केली असते, काय नामस्मरण केलं असतं. रातच्या तारखेत पेन्शनही मिळतीये, इंदोर निथियम गेलो, आपली जिम्मेदारी पण पाहून राहिलोय आणि नामस्मरण होऊन राहिले आणि चांगल्या लोकांची संगत पण मिळून राहिली. तर दत्ताभयांचं असा अच्छा एकदा असं झालं की इंदोरून त्यांना मी फोन केला. माझी गोष्ट मॅक्झिमम ते होऊ द्यायचे नाही पुरी, पण माझी एक सवय होती रिस्पॉन्स, त्यांची पर्सनॅलिटी अशी होती की घाबरायला व्हायचं. मी इंदोरून जरी फोन करायचो ना, तो उभा राहायचो आणि आपल्या पहिले पायजुम्याची लिटरली सांगतो अगदी पायजुम्याची नाडी पहिले बांधून घेतो मी, मला घाबरायसारखं व्हायचं. मी उभं राहून त्यांना फोन करायचा, त्यांना काय दिसतंय मग इथे इंदोरला बसलोय, पण उभं राहून फोन करायचो. त्यांना मी नुसतं एवढं म्हटलं की दत्ता भैया, तुम्ही आमच्या परिवाराला गुरु म्हणून एका जन्मा झालं म्हणे काम तुझं. म्हणजे माझा पुढचं वाक्य असं होतं की मला एका जन्माकरता नकोय, तुम्ही जन्माकरता हवाय. त्यांनी पुढचं काम म्हणजे झालं, फाईल सँक्शन, म्हणजे तुमचा पुढच्या जन्माकरता गुरु मीच राहील. तर त्यांचे उपकार या जन्मात तर काय अनेक जन्मात फेडायचा प्रश्नच नाही. त्या उपकाराला डोक्यावर ठेवून आम्ही त्या आनंदात राहणार. आणि त्यांनी जे नामाची जी आम्हाला पुंजी दिली आहे, नाम घेणं शिकवलंय, आणि त्याबरोबर ते म्हणायचे तुम्ही नाम घ्या, तुम्हाला जे नाम आवडेल ते नाम घ्या, आणि तुम्ही नाम नाही घेतलं तरी कमीत कमी लोकांना त्रास देऊ नका, ही फार मोठी उपासना. त्यांचं एक वाक्य आहे ना की भांडून जप करण्यापेक्षा प्रेमाने पत्ते खेळलेले फार बरे, फार महत्वाचं वाक्य होतं. आणि ते वाक्य म्हणजे ते इतका इतका त्या वाक्यामध्ये इतका सार गर्भित असायचा ते की जप चाललाय आणि जपाच्या दरम्यान तुम्ही याचा विचार करता त्याचा विचार करता, तर मग जपाचं महत्वच काय राहिलं. जपाचं ते म्हणा त्याचं वाक्य आहे ना की जपाला कॅज्युअली घेऊ नका, कॅज्युअली घेऊ नका, महत्वपूर्ण गोष्ट आहे जप करणं. तर तुम्ही जपाला इतकं साधा सुद्धा समजू नका, तुम्ही त्यापेक्षा भांडून प्रेमाने पत्ते खेळलेले वाटले का की ते वाक्य ते ना प्रेमात राम रवतो प्रेमाला मोलना जगा माझी. म्हणून त्यांनी ते अगदी करून दाखवलं. त्यांनी जपाशिवाय काहीही साधन कधी केलं नाही. ते गुरुवारी आरती असायची, आरतीनंतर प्रसाद असायचा, तर कधी कधी साखर ऐकायची, कधी कधी पेढे पण असायचे, काही पण असायचं. तर ते काय करायचे, कधी तो पेढा मला देऊन द्यायचे, आणि नाही तर मग कधी कधी ते पहिले घरा आपल्या घरामध्ये इनबिल्ट अलमारी असायची रॅक खाण्यांवाली, तर त्या खाण्यामध्ये ठेवून द्यायची. मी त्यांना एकदा विचारलं की दत्ता भैया तुम्ही हे खाण्यामध्ये का ठेवून देता, अरे म्हणे दिवाकर एका पेढ्यामुळे पुढचे 4-5 तास जपाची गोडी जाती. बापरे, आपल्याला इतके वर्ष झाले श्रीराम जयराम जय जयराम करून आपल्याला कळलंच नाही, म्हणजे एक पेढा खाऊन पुढचे 4-5 तास जपाचा आनंद गमवतो, म्हणून तो पेढाच नको. एकदा त्यांच्या एलआयचे बॉस आले सुभेदार, त्यांना जेवायला वाढायचं होतं. आता आम्ही लोणच्याच्या जागी मुरब्बा वाढून दिला.
आणि झालं जेवण. त्यांनी पण त्या मोरोप्याला म्हणजे त्या लोणच्यासारखा खाल्ला. मी जेवण झाल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणतात दत्तावी आम्ही तर त्या मला लोणच्या जागी मोरोबा वाढून दिला, मग तुम्ही तर म्हणजे तुम्ही कशाच्या जागी वाढला होता, तुम्ही लोणच्याच्या जागी. मी त्याला लोणचं समजूनच खाल्ला. म्हणजे त्यांना कशीही परिस्थिती द्या, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट होऊन जायचे, कोणत्या प्रकारची शिकायत नाही, काही नाही. आणि तुम्ही यावं नाम घ्यावं यापेक्षा त्यांना दुसरी आशाही नाही. तुम्ही काही करू नका, म्हण तुम्ही नामस्मरण करायला या. एक पंडित करून व्यक्ती यायचे, जे इथे त्यांचा मुलगा इथे पुण्याला आहे, ते बरोबर 5:30 जपायला यायचे. आणि दत्ताभैया यायचे ते 7:30 आले की ते दत्ताभैया आले की ते निघून जायचे. आता काही वर्षांनी काय झालं की त्यांना इंदोर सोडावं लागलं. आता उद्यापासून संध्याकाळी 5:30 इथे माझं दार बंद राहील. तर त्यांचं इतकं कौतुक केलं की पंडित काका आता उद्यापासून नाहीये, इथे माझं घर घराला ताळा भेटेल. म्हणजे ह्यांचा येणं किती हे किती हे जप येऊन येऊन जप करायचे, मला घर उघडं मिळायचं. आणि त्यांना हेच त्यांची हीच इच्छा होती की मी हे जे घर घेतलंय इथे लोकांनी येऊन जप करावा. तर त्या पंडित काकांना घाईवरून आलं, दत्ताभैयांचा आवाज सुद्धा घाईवरून गेला की उद्यापासून इथे म्हणजे जपाच्या वेळेला पंडित काका येणार आणि मला ताळा भेटेल. हालांकि तसं आम्ही तो प्रयत्न केला की दत्ताभैयांच्या वेळेला आम्ही कोणी ना कोणी पोहोचून जायचो, त्यांना काही आमची जरूरत नव्हती. पण ज्यांनी आपल्याकडचं इतकं साधन केलंय त्याला थोडं तर आपण मदत करू शकतो की या त्याच्या पहिले जाऊन आपण चहा करून द्या, या महाराजांना उदबत्ती लावून द्या, असं त्यांना वेलकम सारखं वाटलं पाहिजे. त्यांना खूप आनंद व्हायचा. ते म्हणायचे मला LIC क्वार्टर पण देऊ शकली असती, पण मी सगळ्यांना सोयीचं व्हावं म्हणून मी शहरात घर घेतलं. तर माझा क्वार्टर दुसऱ्या जागी असतं तर मग तिथल्या लोकांना यायला फार त्रास पडला असता. तर ज्या व्यक्तींनी एक एक मिनिटाकरता लोकांना मदत केली, कोणत्याच प्रकारची कधी कंटाळा केला नाही, कोणत्या परिस्थितीत कोणाला कधी दुखवलं नाही, त्या व्यक्ती असा व्यक्ती भेटणं अशक्यच आहे. असा व्यक्ती भेटणंच अशक्य आहे. अजून आहे ना टाइम की आहे ना. एकदा काय झालं की ते जवळ एक कोगे राहायचे, काय म्हणतात तर ते माझं सासरदेव असला, तर त्यांची मिसेस पण आमच्या सासरी गेली होती. तर उपासनंतर मला तिथे देवाचं जायचं होतं. तर दत्ताभैया मधल्या खोलीत बसले होते, मी पण मधल्या खोलीत बसलो होतो. पर पुढच्या खोलीच्या बाहेर जो कोणी उभा आहे तो मला दिसू शकेल, दत्ताभैयांना दिसणार नाही. दत्ताभैयांनी मला उपासनंतर असं गोष्टींमध्ये उलझवून ठेवलं की मला लगभग 1.5 तास तिथं उलझवून ठेवलं. तो व्यक्ती बाहेर उभा राहून माझी वाट पाहून राहिला, मला इशारा करून राहिला, चल न चल न चल न, आपल्याला देवास जायचं, आपल्याला देवास जायचंय. आता मी त्यांना काही इशारा करू शकत नाही. अखिल ते व्यक्ती रागवून त्यांच्या घरी त्याच बिल्डिंग मध्ये राहायचे, घरी जाऊन त्यांच्या कॉटवर आराम करायला बसून गेले. त्यानंतर मी गेलो आणि त्यांना जाऊन म्हटलं असतात, हा म्हणे तुला काही कळत नाही इतक्यापासून बाहेर तुला इशारा करून राहिलो हे ते. म्हणतात ती मोठी व्यक्ती माझ्याशी बोलत होती, त्यांना काय म्हणू मी की मला जायचंय बाहेर. म्हणे नाही मला नाही चलायचं. तुम्ही त्यांना हात जोडून माफी मागितली की माझ्याकडनं चूक झाली, तुम्ही चला. मग ते बऱ्याच मुश्किलीने राजी झाले. राजी झाले आम्ही देवाचं जाणून. पुढच्या रविवारी रिव्हर्स सिच्युएशन झाली. मी बाहेर उभं त्या घरात आहे आणि दत्ताभैया त्यांच्याशी बोलून राहिले आणि मी बाहेरून इशारा करून राहिले. पण मी 2-3 इशाऱ्यानंतर समजून गेलो की घटना मागच्याच रविवारची. मी साईडला होऊन गेलो, त्यांना काही बोललो नाही. मग ते जेव्हा पुष्कळ वेळाने बाहेर आले, अरे म्हणे दत्ताभैया म्हणतो हेच कोठे साहेब हेच मागच्या रविवारी झालं होतं. म्हणून म्हणतो त्यांची सत्ताच वेगळी आहे. म्हणून ते तुम्ही सुद्धा ते निघू शकला का? अरे म्हणे ते इतके मोठे ते बोलू शकले, मी बघे बोलू शकलो. म्हणजे जर ते तुम्ही त्यांना बोलू शकला नाही तर मी त्यांना कसं बोलणार की ते कोणत्या माझी वाट पाहतात देवासला जाण्याकरता. हा इतकी मोठी व्यक्ती आपल्या त्याचं काहीतरी कारण असेल. म्हणतात त्यांनी आपल्याला थांबवून ठेवलं, होऊ शकतं आपली पुढे काही नुकसान होणार असेल, त्यांनी त्या नुकसानाने आपल्याला बचावून घेतलं. आणि त्यांनी दाखवून दिला की मला त्या तिसऱ्या पुढे तुला कोण बोलवतंय हे मला इथं ना कळतंय. त्यांचं काम फार जबरदस्त होतं. आणि शिवाय नामस्मरणाच्या कधीही कोणती गोष्ट त्यांनी सांगितली नाही, ऐकली नाही, केली नाही. त्यांच्या घरात आपल्या घरात काय वस्तू मिळतील घ्याहून जास्त त्यांच्या स्वयंपाकघरात सगळं असायचं. पण कधी दत्ताभैयांना मी शेवेची फक्की खाताना पण पाहिले नाही. काहीदा काय व्हायचं की मी जायचो ना तर माझ्याकरता स्वतः चहा बनवायचे आणि स्वतः चहा बनवायचे आणि स्वतःकरता ठेवायचे आणि पिऊन स्वतःची कब्बशी वापस किचनमध्ये ठेवायला जायचे. तर कब्बशी अशी असायची. आता नॅचरल कोणी पण चहा पिऊन कब्बशी घेऊन जाईल तर अशी घेऊन जाईल ना, अशी तर घेऊन जाणार नाही. तर 2-3 मी पाहिलं तर मी एकदा त्यांना फॉलोअप घेतला, पाहिलं तर कब्बशी चहा. तर म्हटलं दत्ताभैया तर कब्बशी चहा आहे. तर काय म्हणाले, दिवाकर माझा चहा तुझ्या याच्या पहिले होऊन चुकला होता, पण जर मी नसता घेतला तू पण नसता घेतला. अरे म्हणजे मी चहा घ्यावा म्हणून तो तुम्ही चहा घेतला, पण तुमचा पण जपाला त्रास नको व्हायला म्हणून तुम्ही तो चहा असा ठेवून घेऊन दिला.
की दिवाकरला कळणार नाही, पण मला त्याने इतकं मला कळलं, पण माझं मन डोकं इतकं साफ होऊन गेलं की पहा म्हणे, म्हणजे आपल्याला सुधारणा करता, आपल्याला नामस्मरण करण्याकरता, आपल्या आयुष्य चांगलं करण्याकरता हे किती प्रकारचे त्रास असतात. त्यांचा साखर पण त्यांनी दणलेली आहे, ती चहाची पत्ती पण त्यांनी दणलेली. तर आता काय मला काय अजून आहे टाइम? हो एक 5 मिनिट आहेत. बर, आता माझ्याकडनं एकदा त्यांनी संकल्प घेतला, म्हणजे दिवाकर तुम्ही संकल्प घ्या. तर 51 लाखाचा संकल्प घेतला आणि माझा 51 लाखाचा जप जेव्हा पूर्ण झाला तेव्हा माझी डायरी मागवली, ती डायरी चेक केली आणि त्याच्यावर मला शाबासकी दिली की ती डायरी अजून सुद्धा माझ्याजवळ सांभाळलेली आहे, की हा ही डायरी म्हणजे यांनी जप व्यवस्थित केला. आणि मग काय झालं की ते मला अनुग्रह, आमचा अनुग्रह, खास एक आणखी घटना सांगतो. आम्ही इंदोरहून गोंदियाला जात होतो, आम्हाला कळलं की दत्ता भैया पुण्याला आहेत, आपण त्यांना भेटून पुढे निघून जाऊ. तर आम्ही इंदोरचे आणखी लोक होतो, अविनाश सर्वटे हे सगळे होतो, आम्ही पुण्याला गेलो दत्ता भैया अनिरुद्ध पांड्यांजींकडे, म्हणजे कमलदेव पाटण कामबाग पुणे थांबलेले होते. आणि या इंदोरचे आणखी लोक होते, हे चंदन देशमुख हे लोकही होते. मला सहज म्हणाले की बऱ्याच लोकांचा अनुग्रह चालला होता, तुला आता तुला अनुग्रह नाही घ्यायचा का? नाही घ्यायचंय, पण ते घाई नाही मला. आणि हे मला वाटतं 86-87 झाली, मी पहिला व्यक्ती असेन दत्ताभयांना एका दिवशी रात्री 8:40 म्हटलं होतं मी की दत्ताभया मी अनुग्रह घेईन तर तुमचाच घेईन, तर घेणार नाही. तेव्हा हे अनुग्रह देतील का, अनुग्रह काय असतं काहीही माहीत नव्हतं. त्यांनी नुसतं स्मित असते केलं, काहीही बोलले नाही. ही गोष्ट 2001 किंवा 2002 आम्ही मी त्यांना म्हणतो रात्री 8:30 की दत्ताभया मला अनुग्रह घ्यायचा. ते मला म्हणतात काय खरंच घ्यायचा आहे का? तो खरंच घ्यायचा. तुमची प्लॅनिंग काय? तुमचं आम्ही उद्या सकाळी गोंदवल्याला जाणार. पण ठीक आहे, तुम्ही गोंदवल्याला जाऊन या, मग मी पाहतो. पण आणि मी मनाने पक्का होतो की मी गोंदवल्याला अनुग्रह घेणार नाही, मी अनुग्रह ह्यांच्याच कडनं घेईन. कारण मी तर गोंदवल्या आहे, कारण महाराजांना काही जास्त जाणत नाही, मी ह्यांना चांगल्याने जाणतो, मला ह्यांच्या पती पडायचे. पण म्हणतं तर ह्यांनी नाही सांगितलं मला अनुग्रह देत, तर मी सांगून देईन की आजपर्यंत मी आजपासून तुमच्याकडे येणार नाही, गोंदवल्याकडे महाराजांकडे येणार नाही, ही जिम्मेदारी तुमचीच राहील. आम्ही येताना आम्हाला असं कळण्यात आलं होतं की 8 नंतर अनुग्रह देणार सभ्या म्हणजे नाही देत. आम्हाला तिथे येता येता पुण्यात एंटर होता होता 7 वाजता. आणि ज्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो अविनाश यांचे नातेवाईक होते, तेच पंडित काका जे इंदोरला होते, ते गजानन महाराजांचे भक्त होते. त्यांनी घरी पोहोचल्यानंतर लगभग 7:30 होऊन गेले. त्यांनी म्हणतात दिवाकर एक भजन नाही, त्यांना नाही म्हणू शकत नाही. आम्हाला घरी काका हे म्हणाले की 8 वाजून गेले, तिथेच 8 वाजून गेले लगभग 7:45. आता आपल्याला अनुग्रह मिळणार नाही. पण जेव्हा गाडीत नेतो तेव्हा डोक्यात अशी कल्पना होती की गोंदवल्यात सकाळीच्या दाढी करता नाही आली तर घरी जाऊन दाढी करू, पायजमा कुर्ता घालू, हार आणू, पेढे आणून अनुग्रह देऊ. हे सगळं करून भजन करून जेव्हा निघालो तेव्हा 8:00 पुढचा टाइम होऊन गेला होता. आणि अनिरुद्ध पांड्यांच्या घराला एंट्री करायच्या पहिले असा सीधा जिना होता, तो जिना संपणं आणि दत्तभयांनी पाहणं. आणि त्यांनी असा इशारा केला इकडे ये दिवा, त्याच्याकडे गेलो, मला तुला आत्ताच अनुग्रह द्यायचा. आत्ताच अनुग्रह द्यायचा म्हणजे तो पायदवान पुरता जाऊ द्या, तो पेळ सुद्धा नाही काढला. त्या भाऊसा बापूसाहेबांची मोठी मुलगी भाग्यश्री म्हणजे अनिरुद्ध पांड्यांची मिसेस, तिच्याचकडनं हार घेतला, तिच्याचकडनं पेढे घेतले, तिच्याचकडनं नारळ घेतला, तशीच बिना दाढीचा तिथे बसलो. आणि माझा अनुग्रह झाला, मी पायावर डोकं ठेवत, माझ्या मिसेसचा अनुग्रह झाला, तिने पायावर डोकं ठेवत, मी परत पायावर डोकं ठेवलंय, माझ्या कानात म्हणाले मला तुला अनुग्रह देऊन खूप आनंद झाला. मी ते वाक्य लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या दिवशी नुसते 2 अनुग्रह झाले मी आणि बाकी, म्हणजे त्यांना आपल्या झोळीत कसं टाकायचं आणि कसं ह्याला सुधरवायचं, नुसतं झोळीत टाकून नंबर ऑफ भक्तांची संख्याने वाढवायची, त्यांना कायमचं मनुष्याला सुधरवायचं की तुम्ही कायमचे चांगले व्हा, नाम घ्या आणि लोकांचा फायदा नाही करू शकला, नुकसान तर करूच नका. हे त्यांचा गुरु होते. त्यांनी ते इंदोरला हजारो लोकांच्या, किती लोकांच्या त्यांनी नोकऱ्या, एकदा एक ट्रस्टी इंदोरला होते, राम मंदिरात होते. आणि त्यांनी असं घोषणा केली की उद्या मला इंदोर म्हणजे उपास लोकांना भेटायचे. मी पण त्याच्यामध्ये होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी भेटतो, बोलता बोलता ते बोलले की तुम्ही लोक नुसतं रविवारी तिथे उपासलेले आहेत,
आहे तर म्हणजे चुकीचं आहे, तुम्ही आणखी दिवशी पण यायला पाहिजे रविवारच्या व्यतिरिक्त यायला पाहिजे आणि काहीतरी जपाचा संकल्प पण घ्यायला पाहिजे. मला ही गोष्ट अगदी पटकपणे काका म्हणतो हो काका तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आमचं रविवार नंतर येणं होत नाही आणि जपाचा असा काही मोठा संकल्पही नाही. पण पुढे ते एक वाक्य बोलून गेले ते मला फार पोचलं. ते म्हणाले की तुम्ही महाराजांच्या व्यतिरिक्त कोणाचं ऐकायचं आहे? मी त्यांना टोकलं, तुम्ही म्हणतात अगदी मान तर म्हणत मी तरी दादा साहेब कटकर पाहिलं तरी माझ्यासारखे दोनच लोक असतील, बाकी कोणी पण महाराजांचा पहिला किंवा दुसरा अवतार पाहिलेला नाही. आम्हाला जे नामस्मरण करणं काय, पाहण्याची दृष्टी काय, महाराज काय, आपलं वागणं काय, हे सुधरवलं असेल तर दत्ता व्यास ते सर्वांना सांगायचं होतं दत्ता व्यास. तर म्हटलं मग आम्ही त्यांनी आम्हाला इतकं सगळं नाही नाही म्हणजे माझं दत्ताभ्यांबद्दल असं बोलणं त्याकरता नाही बोलत, म्हणजे तुम्ही त्याकरता नका बोला तर मी त्याकरता बोलतो. त्यांनी इथे अनेको लोकांच्या प्रपंचामध्ये परमार्थामध्ये मदत केली आहे. मी सांगतोय जो लोक उभे यांच्या या लोकांना कसे कसे फायदे त्यांच्याकडनं झाले आणि कोणाचं एका पैशाने पण नुकसान झालं असेल तर मी सांगतो त्याची जबाबदारी मी घेतो. ते लगेच शांत झाले की त्यांना असं वाटलं की आपण खूप खूप बोलून गेलो आणि त्या दिवशी माझ्या खिशामध्ये बिना उघडलेली अस्तराची बाटली होती. मी लगेच त्यांना म्हटलं काका तुम्ही आता इकडनं कुठे जाणार म्हणे मग त्याला समाधी दिलं त्यांनी म्हटलं माझ्याकडनं आमच्याकडनं महाराजांचा बाजूबांधा समाधी कर हो आम्ही घेऊन जातो. मग पुढे ते आम्हाला पुण्याला एका लग्नात भेटले, मी त्यांना ओळख दाखवली, ते म्हणाले हो मी ओळखलो तुम्ही मला इंदोरला माझ्याशी पुष्कळ वेळ बोललो होतो. म्हणजे त्यांना ती बोलणं आठवलं की हा तर भाई दत्ताभयानी जर इतक्या लोकांना लावलंय तर तुम्ही त्यांचा आदर नाही करू शकला तर त्या कोणाचं दत्ताभयानी कोणी पण तुम्ही त्याचा आदर नाही करू शकता अनादर तर नका करू की भाई तुम्हाला काय की भाई तुमचा पण तर कोणी कोणी मान ठेवत असेल ना की हे काका आहे यांनी आम्हाला जपायला लावलं यांनी आम्हाला महाराजांच्याकडे जे पदभागी बनव स्पर्श करून मा दिली तर तुम्हाला पण त्या व्यक्तीचं कौतुक करता आलं पाहिजे. म्हणून मी स्पष्टपणे त्यांना म्हणतो की म्हणतो ना मला त्यांनी नामस्मरण कसं करावं आपली त्याबरोबर आपली वागणूक कशी असावी इत्थंभूत त्यांनी आम्हाला शिकवलंय तर आम्हाला तर आम्ही त्यांना अगदी म्हणजे प्रेमाने आपलं मानतो आणि आम्ही सगळे त्यांना म्हणजे लगभग मी त्यांची आज्ञा पाहतो. पटलं पण ते पुढे काही बोललं नाही पण माझ्या ज्या मनात स्पष्ट नंतर दत्ताभयांना ही गोष्ट कळली मला अगदी बरोबर केलं. कष्टी जरी झाले तरी ते काही महाराज नाही म्हणत त्यांना सुद्धा कधी कधी कल्पना द्यायलाच पाहिजे. त्यांनी म्हणजे माझ्या गोष्टीला मी म्हणत नाही माझ्या गोष्टी समर्थन केलं की असमर्थन केलं पण माझ्या मनात होतं नाही मेने जिसका छाया आहे जिसके साथ रह रहा हूँ जिसने मेरा अच्छा किया है उसके बारे में मैं गलत शब्द सुनने को तैयार ही नहीं हूँ. सबका भला किया है तो उसके बारे में जो उनके बारे में कभी भी नीचे वाले शब्द या डाउन वर्ड्स त्यानंतर उज्जैनला आम्ही जेव्हा आलो सत्ताभया आजच्या शेवटच्या यात्रेला उज्जैनला आलो 2012 तेव्हा आमच्या परिवाराच्या काही लोकांना आणखीन अनुग्रह झाला. तेव्हा माझ्या मनात एक भजन होतं, ते भजन असं होतं हिंदी भजन होतं भला करो भगवान सबका भला करो. हे भजन मूळ होतं याचे शब्द फार बढिया होते. मला ते भजन माझ्या मनात असं होतं की दत्ताभयांनी माझ्याकडनं हे भजन ऐकावं तर माझ्या नातेवाईकाला अनुग्रह करता बसवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही डोळे झाकून बंद कर डोळे बंद करून बसा आणि मला सांगितलं दिवाकर भजन म्हण. बरोबर मी ते भजन म्हटलं आणि पूर्ण भजनपर्यंत ते माझ्याकडे स्मित हास्य देऊन पाहत राहिले. म्हणजे माझ्या ज्या मनात होतं की माझं भजन यांनी ऐकावं त्याच्या यांनी स्वीकार करावा पण असं आपल्या मनात इच्छा येणं त्यांनी पूरक म्हणजे बाबा वेलचरे जे म्हणाले ते महाराजांना की तुम्हाला आमच्या मनातलं कळतं का तर महाराज म्हणाले तुम्हाला तुमच्या मनात जेवढं कळत नाही त्याहून जास्त आम्हाला कळतं हे दत्ताभयांच्या बाबतीत पूर लागू होतं. त्यांना सगळं कळायचं की कोणाला कोणाच्या मनात काय चाललंय कोणाच्या मनात काय आहे कोण काय करेल सगळी त्यांना इत्यंभूत जाणकारी होती आणि त्या हिशोबाने ते सगळ्यांना प्रेमाने घेऊन चालले. मला ते दत्ताभयांच्या इंदोरच्या कार्याची म्हणजे इतकं जबरदस्त कार्य त्यांनी इंदोर करता केलंय की आणखीन कोणी करेल की नाही करेल त्याची जरूरतच नाही. इतकं त्यांनी महाराजांप्रती इतकं त्यांनी लोकांना प्रेम महाराजांनी समजवलंय आणि महाराजांच्या माध्यमाने त्यांनी आणि महाराजांच्या व्यतिरिक्त त्यांनी कधीही काही दुसरं काम केलंही नाही. नामस्मरणाच्या व्यतिरिक्त कधी लूज टॉकिंग करायचेच नाही. इंदोरला एक राजवाडा होता आहे अजून महाराजांच्या चरित्रात एक ओळ अशी की एकदा राजवाड्याच्या होळकर राजांनी महाराजांना बोलवलं होतं आणि महाराज तातडीने त्या राजवाड्यात गेले
आणि खाली जो संतरी होता त्याला म्हणजे थोडस साईडला करून महाराज सरळ राजाच्या खोलीत गेले. राजा तेव्हा त्या राजवाड्याच्या बाहेर एक मारुती मंदिर भाग होता आणि तो काय पाहत होता की त्या मंदिरात मारुती मंदिराखाली एक भिकारी कोळी खात खात झोपून गेला होता. तर महाराजांनी त्या राजाच्या पाठीवर धाप दिली आणि म्हणाले तू काय पाहतो. आणि महाराज तो पाहतो भिकारी, तो मारुती मंदिराच्या खाली झाडाखाली बसला आहे. तो भिकारी असून सुद्धा पोळी खाता खाता त्याला झोप लागून गेली आणि अर्धी पोळी बाहेर आहे अर्धी पोळी तोंडात आहे. आणि माझ्या सेवेला इतके नोकर साखर गादी दिली असून सुद्धा मी मला झोप लागत नाही. पण हे जे घटना होती घटनाबाईंनी आम्हाला तिथे राजवाड्याला घेऊन दाखवली की ही ती खिडकी राजवाड्याची पण हे ते मारुती मंदिर आहे. बहुतेक हीच ती सिच्युएशन असणार तिथं महाराजांनी त्या राजाला पाहताना टोकलं आणि त्यांनी सांगितलं की मला माझी गुरुजांवर झोप येते. महाराजांनी त्याला पूर्ण त्या राजाला पूर्ण सगळं तथाकथित सगळं समजवत समाधान करत म्हणजे दत्ताभियांची कल्पना करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांच्या कोसो दूर आहे. एकदा सहज मला म्हणा दिवाकर मला बुद्धी एक स्टेशन आहे उज्जैनच्या पुढे. बुद्धीला मला महाराज आहे मला महाराज दिसले सगळ्या काय मला म्हणाले हो आम्हाला महाराज दिसले तुम्हाला श्रीदेवी दिसणार म्हणे. तुमचा पिंड नामस्मरणाचं नाही तुम्हाला बनू इच्छा. तर म्हणून दत्ताभियांच्या प्रत्येक हालचालीमध्ये महाराजांशिवाय आणि त्यांच्या परिवाराचा प्रत्येक व्यक्तीच परमोच्च बजायला गेलेला आहे. ते दत्ताभैया असो की बाबासाहेब असो की बापूसाहेब असो की गोविंद भैया असो त्यांचे चुलत भाऊ सुद्धा या लाईन मध्ये सगळे पारंगत सगळे नुसत्या नामस्मरणाला चिकटलेले काका. वेळ एक संपत आले आपलं हाची सोबत गुरुचा भजन पण तो तुमचा तबलेवाला नको मला मला तर तुमच्या सगळ्या इतक्या स्त्री म्हणता नाही आता माझ्या वयाची सुमारे मला चालेल हो हो श्री राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनांसी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परते न सत्य मानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोध गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधान कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोक प्रिय भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती सळवावे स्वांतर शुद्ध असावे कपटा चरणा स्वयेन वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसुन करीन मी यश दे रामान दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वदा करता आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा
दाता राम सुखासा संसारा मान तू प्रभु सेवा हाचि सुबोध गुरुंता संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ करा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाचि सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जात तो सुखाशेने हाचि सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येओ किंवा जाओ समस्त धनमान हाचि सुबोध गुरुंचा भंगावे ना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माजी प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाचि सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची हाचि सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची हाचि सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची सद्गुरुनाथ महाराज की जय। वाह गेले पावणे दोन तास झाले मंत्रमुक्त असा अनुभवाचा जो काही म्हणजे ओसंडून चाललेला जो लाटांचा प्रवाह होता त्यातून खूप सारं शिकायला मिळालं खूप सारं अगदी म्हणजे खानविलकर काकांविषयी खूप ऐकण्यात होतं पण प्रत्यक्ष अगदी डोळ्यांनी पाहिल्यासारखं आणि काकांचे जे काही तुमचे अनुभव होते किंवा जे काही तुम्ही सांगितले तर असं वाटत होतं की आम्ही प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि आम्ही सुद्धा तशी अनुभूती घेत होतो असं खूप छान मंत्रमुग्ध असा हे झालाय कार्यक्रम झालाय सुकलेली ही फुले ही सुगंध देऊन जातात सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात गेलेले ही क्षण आठवण देऊन जातात काही माणसं शब्दातून जगण्याचे सार देऊन जातात तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात मान्यवरांचे हे अनुभव कथन सुद्धा आमच्या जीवनाला आकार देणारे आहेतच असे मी श्रोत्यांच्या वतीने नमूद करतो सरतेशेवटी आभार व्यक्त करावा आभार व्यक्त करावया कधी शब्द आम्हा न सुचले व्यक्त करायचा स्नेह आम्ही शब्द काही थोडेसे वेचले याच भावन याच आमच्या भावना आणि शब्द आमचे मनाचे याच आमच्या भावना आणि शब्द आमचे मनाचे साठविलेल्या आठवणींचे आणि आठविलेल्या क्षणांचे साठविलेल्या आठवणींचे आणि आठविलेल्या क्षणांचे अशा रीतीने आयोजकांच्या वतीने मी प्रमुख वक्ते श्री दिवाकर भैया खानविलकर यांचे आभार व्यक्त करतो कुमारी केतकी साबदे हिने सुद्धा ऑनलाईन कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली तसेच छानसे भजन सेवा दिली तिचे सुद्धा आभार व्यक्त करतो तसेच खास करून औरंगाबादहूनही उपस्थित असलेल्या आमच्या ताई गौरीताई हिचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने या आभाशी मात्र सतत भास होणाऱ्या अनुभव कथनाच्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम खूप खूप धन्यवाद लेफ्ट व्हायचं आहे
श्रीराम भरभर नहीं।